नमस्कार, मी पुन्हा एकदा गणेश कांबळे सर आपल्या सर्वांचं S24 वृत्तवाहिनीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, खऱ्या अर्थाने राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्राचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असा एकमेव तालुका अर्थातच कोपरगाव तालुका. या गोदावरी नदी काठीच्या रामायणाच्या कालखंडामध्ये दंडकारण्य अभियान या ठिकाणी असताना, दंडकारण्याचा वारसा असताना, रामायणाचा का वारसा असताना आयता असा हा ऐतिहासिक तालुका म्हणजेच कोपरगाव तालुका. परंतु कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसेनंतर आपण पोहोचतोय की राजकीय पार्श्वभूमी ही कशा प्रकारची आहे. म्हणजे साहजिकच अवघ्या काही दिवसापासूनच कोपरगाव तालुक्यातील जवळपास 16 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2023 या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे बिगुल, निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी आहे. ग्रामपंचायतीची रणधुमारी त्या ठिकाणी आलेली आहे. मात्र आपण आत्ता सध्या कोपरगाव तालुक्यातील एक चुरशीची लढाई की ज्या ठिकाणी अत्यंत अवघ्या काही मत काही असेल, काही क्षण असेल आणि अनेकांचं मला वाटते काळजाचा ठोका उडवणारे अशी ग्रामपंचायत मानली जाते बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. आता नावच बोलकी आहे, त्या गावात आपण आलोय बोलकी म्हणून. आता लोक काय बोलतात, साजिक आहे सत्ताधारी आणि विरोधी. ज्या ठिकाणी सत्ताधारी आला म्हणजे त्या ठिकाणी विरोधी आला आणि विरोधी आला म्हणजे सत्ताधारी आला. मग आता गावाचं नाव जर बोलकी असेल तर सत्ताधारी काय बोलतात आणि विरोधक काय बोलतात. आपण पोहोचलोय हनुमान मंदिर की ज्या गावाचं एक प्रतिष्ठानचं एक असं छान सुंदर आणि मला वाटतंय या मारुती रायाच्या आशीर्वादानं हे पावन झालेलं असं गाव आहे बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. ज्या ठिकाणी आपण पोहोचलोय सत्ताधारी आणि विरोधी या दोघांची सुद्धा आपण मतं या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता पोहोचलोय आपण बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023. आता बोलकी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीच्या आपल्याला अनेक सुखदुःखाच्या या ठिकाणी सगळं काही माहिती मिळणार आहे. आता मात्र यामध्ये या कोपरगाव तालुका नव्हे, नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दोन मातब्बर नेते होऊन गेले. खऱ्या अर्थाने कोपरगावची नव्हे तर अहमदनगर जिल्ह्याची ओळखसुद्धा त्या दोन नावांनी पोहोचली. अर्थातच स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय सहकारमर्षी शिक्षणमर्षी स्वर्गीय शंकरराव काळे साहेब. काळे आणि कोल्हे या दोन गटाखेरीज या ठिकाणी तिसरी सुद्धा आघाडी तत्कालीन कालखंडात होती स्वर्गीय नामदेवरावजी पाटील पर्जने. मग या तिन्ही मातब्बर नेत्यानुसार एक छोटस पॅनल या बोलकी तालुका कोपरगाव या ठिकाणी केलं गेलं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं बोलकी ग्रामपंचायती ज्यावेळेस आपण विचार करतो जय बजरंग बली रेणुका माता जनसेवा पॅनल ते कोल्हे गटाच्या वतीने केलं गेलं की ज्यामध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांचा आशीर्वाद, त्याचबरोबर अगदी त्याच पद्धतीने एक सगळ्यात महत्वाचं नेतृत्वही त्या कालखंडात होतं की जी गोदावरी दूध आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय स्वर्गीय नामदेवरावजी पाटील पर्जणे, एक महत्वपूर्ण नेतृत्वही तत्कालीन कालखंडात होतं. ही दोन्हींच्या आशीर्वादाने साहजिकच श्री बिपिनदादा शंकरराव कोल्हे, त्याचबरोबर कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार सन्मान्य सौभाग्यवती असले त्याताही बिपिनदादा कोल्हे, त्याचबरोबर गोदावरी दूध संघाचे चेअरमन आणि महानंदाचं एक नेतृत्व करणारं एक उगवतं नेतृत्व सन्मान्य श्री राजेशाबा पाटील फर्जणे या सर्वांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या एका आदर्श वशाच्या नेतृत्वाखाली युवकांचा आवाज त्या ठिकाणी केला गेला. अशा सर्वांच्या नेतृत्वाने हे पॅनल त्या ठिकाणी उभं केलं गेलं. त्याच खेरीज सत्ताधारी आणि विरोधी दुसरीकडे कार्यकर्त्याचा विचार करत असताना शिक्षण महर्षी आणि या सहकार महर्षीतलं एक उगवतं नाव होतं जे अनेकांना नाव त्या ठिकाणी पेचित पडलं, अनेकांना राजकारणाची चव ज्यांनी जाखायला मिळाली असे स्वर्गीय शंकरराव काळे साहेब, त्यांचा खूप मोठा आशीर्वाद या पॅनलला आहे. आणि साहजिकच या कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोकराव काळे साहेब आणि आत्ता सध्या ज्या दूरदृष्टीचा विचार करणारं कोपरगाव शहराचा एक विकासाचा महामेरू ज्यांना म्हटलं गेलं, एका शिक्षित अशा पिढीचा नव्हे तर अनेक युवकांचं प्रेरणास्थान बनलं गेलं ज्याच्या नावातच आहे आशुतोष दादा काळे. एक विद्यमान आमदार आहेत, एक यांचा एक पॅनल आहे आदरणीय काळे साहेबांचा आणि त्याचबरोबर आदरणीय कोल्हे साहेबांचा एक पॅनल. या दोन्ही पॅनल आणि त्याचबरोबर त्यांना जोडीला आहे एक युती केली आहे पर्जणे गट, म्हणजे कोल्हे काळे आणि पर्जणे हे तिन्ही गट मला मात्र या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आता मात्र विषय खूप वेगळा आहे की आतापर्यंतच्या सत्ताधारी विषय काय होता, विरोधी काय होता आणि आतापर्यंतचा खूप मोठा इतिहास या बोलकी ग्रामपंचायतीला आहे. आपण एक एक थोडं थोडं मत जाणून घेणार आहे कारण आपण या ठिकाणी आलोय आहोत अज्ञान स्वरूपाचे. आपल्याला नाही, तुम्हाला नाही, मला नाही, अजून काही माहीत नाही आहे. आता मात्र जाणून घ्यायचं आहे की बोलकी ग्रामपंचायत सत्ताधारी काय म्हणताय,
आणि विरोधी काय म्हणताय. आता मात्र सत्ताधाऱ्यांचा विषय वेगळा येतो, विरोधीचा वेगळा येतो. सर्व काय होणार आहे एका चर्चा मसल्याच्या माध्यमातून, सर्व काय होणार आहे एका विचार मंथनाच्या माध्यमातून, आणि सर्व काय होणार आहे S24 या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. तुर्तातच सगळं काय होईल ते माझ्या आवाजाने. मात्र आपण बोलतोय की एका आगळ्या वेगळ्या अशा ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिल गोदाजी जपे. अनिल गोदाजी जपे, साहजिकच एक ग्रामपंचायतीचं बिगुल मात्र कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव तालुक्यामध्ये जवळपास जोरात ग्रामपंचायती निवडणूक आहे. एका ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे, विधानसभेच्या निवडणुका जरा थोडासा बाजूला ठेवू, किती कोण रस घेता माहीत नाही, पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात तुमचा विश्वास काय सांगतो? कशाबद्दल? ग्रामपंचायतीचा विश्वास. तुम्हाला काय वाटतं की ग्रामपंचायतीच्या निवडणुका या अगदी सत्ताधारी असू ना विरोधी असू कशा स्वरूपाच्या असू? नाही, चांगलं आहे, इलेक्शन चांगलं चालू आहे. अशा पद्धतीने ग्रामपंचायतचे इलेक्शन होतात. जुने जे आमचे आहेत ते आमचे रिलेटिव्ह वाईचे म्हणले तरी चालेल आमच्या विरोधी आता, पण आम्ही मैत्रीपूर्ण लढत देणार आहे. पण आता दोन जर हे उतरले मध्ये रिंगणामध्ये पहिलवान, जरी भाऊभाऊ असले तर एकाला पाडायची जिद्द असते दुसऱ्याला पाड, ती तो तिथली मैत्रीपूर्ण लढत आम्ही त्याला म्हणतो, आणि ती मैत्रीपूर्णच होईल शेवटपर्यंत. आणि विकासाचं काम आम्ही, मी पण पूर्वी 2019 अगोदर कोले पार्टीमध्येच होतो, आता सध्या प्रेझेंटली 2019 नंतर इकडे आलेलो आहे, त्यामुळे ते मैत्रीपूर्णच लढत होणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम. म्हणजे अगोदर तुमचा जो प्रवेश होता तो कोल्हे गटामध्ये होता, आता मात्र तुम्ही काळे गटाच्या आहात. म्हणजे तुमचं पॅनल जे आहे रेणुका माता जनसेवा पॅनल, काय सांगते तुम्हाला जे तुम्ही सरपंच पदाचे जे दावेदार सांगताय जपे समीर गोदाजी, काय त्यांच्याबद्दल त्यांनी काय सुधारणा किंवा काय विकासाचा काय महामेरू केला आहे? आमचे बंधू जे ते मोठे बंधू आहेत, ते साधारणतः आता रिटायर झालेले आहेत. रिटायर झाल्यानंतर त्यांनी आता इथं बोल केलं, घर केलेलं आहे आमच्या कोपरगावला पण घर होतं, इथं स्थानिक त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्यांची एक इच्छा होती की आपल्या गावासाठी काहीतरी करायचं. त्यांच्या मुलांचे लग्न झालेले, त्यांच्यावर कुठलीच प्रकारची जबाबदारी नाही आहे, त्यामुळे ते 24 तास सत्ता जर आली तर लोकांसाठी कार्य करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे पुढचे राहिलेलं आयुष्य करण्यामध्ये, त्यामुळं ते उभे राहिले आणि साहजिकच त्यांना पाठिंबा देण्याकरता मला यावं लागले. बाकी म्हणजे तुम्हीसुद्धा त्या पॅनलचेच आहात, रेणुका माता जनसेवा पॅनल? नाही. बरं, मग मला एक म्हणायचं आहे, रेणुका माता जनसेवा पॅनल तुम्ही जे आहेत की जपे समीर गोदाजी हे सरपंच पदाचे तुमचे दावेदार आहात, त्यांनीच का सरपंच व्हावं असं का वाटतं तुम्हाला? आत्ताचे जे सध्या काळेगाडामार्फत जे सरपंच पदासाठी जपे समीर गोदाजी हे जे उभे आहेत, हे उमेदवार मुळात एक प्रशासनिक कार्यात या अगोदर असल्या कारणाने त्यांना एक प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातील लोकांसोबत असलेला त्यांचा एक जो संवाद आहे, एक व्यक्तिमत्व आहे, ते लोकांना हवं असं वाटणार आहे. गावातील लोकांना ज्या गोष्टींची, ज्या प्रश्नांची जी तयारी होते, समजा काही प्रश्न तयार होतात गावात, ते सोडवण्याची त्यांची मनापासून एक इच्छा असते. हां, म्हणजे अजूनही प्रश्न गावात आहे, सत्ताधारी आहेत म्हणजे प्रश्न अजून गावात आहे. काय प्रश्न आहे गावात? आता गावात तर तसं बघायला गेलं तर इथून मागच्या काळात जे प्रश्न सुटायला पाहिजे होते, परंतु ते त्या योग्यतेने सुटले नाहीत. आता जे उर्वरित प्रश्न आहेत त्यासाठीच तर आम्ही आमचे उमेदवार उभा केलं, जेणेकरून काय काय प्रश्न आहे प्रश्न सांगा. गावासाठी जे महत्त्वाचा एक प्रश्न आहे पाण्याचा, तर आमच्या सरपंचांचं एक विजन असं आहे की 24 तास गावासाठी पाणी पुरवठा ते करणार आहेत. त्यानंतर त्यांचं एक विजन असं आहे की गावासाठी एक सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय असावे, तिथं इंटरनेट वायफाय वगैरे सर्व सुविधा असावेत. त्यानंतर त्यांचं एक विजन असंही आहे की जे आमच्या गावात जो आदिवासी समाज आहे किंवा बॅकवर्ड क्लासचा जो समाज आहे, ह्या समाजाकरता त्यांचं एक विजन असं आहे की त्यांना कुठंतरी एक समाजामध्ये स्थान उंच पदावर मिळावं, जेणेकरून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी. आणि लोकसहभागातून म्हणा किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा, एक महसुली उत्पन्न ग्रामपंचायतीसाठी चालू होणं गरजेचं आहे, जेणेकरून गावातील जे तरुण व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, त्यानंतर गावातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, यांच्यासाठी कुठे ना कुठे काहीतरी काम हाताला त्यांच्या मिळेल, असं एक ब्रॉड विजन घेऊन ते मैदानात उतरले आहेत. आणि व्यक्तिशः जर बघितलं तर या अगोदर प्रशासनाचं कामकाज बघितल्यामुळे त्यांना त्या गोष्टींची हातोटी एक चांगल्या प्रकारे असू शकते. या कारणामुळे रेणुका माता जनसेवा पॅनलच्या वतीने आम्ही त्यांना उमेदवारी पदासाठी सरपंच म्हणून स्वीकारलेले किंवा ते उमेदवार आहेत आज. एक गोष्ट लक्षात घ्या, काळेगटाच्या वतीने जे रेणुका माता जनसेवा पॅनल आहे त्यांना आपण एक विचारणा केली, त्यांनी सांगितलं थोडंसं अगोदर कोड्यात बोलले की प्रश्न गावात आहे, अनेक गावात प्रश्न आहे, प्रत्येक गावात प्रश्न आहे, परंतु प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा जल जीवन
पाणी ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न आला. मग अशा तऱ्हेनं आता हा विरोधी गट होता, आता मात्र आपण येतोय सत्ताधारी पक्षाकडे, का ज्यांची सत्ता या गावामध्ये होती कोल्हे गट. मग कोल्हे गटाला मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी रमेश चांगदेव बुळीच सरपंच पदासाठी उभा आहे. तुम्हीच स्वतः उमेदवार आहात आणि मी सुद्धा उमेदवाराकडे आलोय. सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सत्ताधारी तुम्ही आता या आहे, अजून निवडणुका झाल्या नाही म्हणजे आतापर्यंत ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे, परंतु विरोधी पक्षांना मी प्रश्न विचारला असता त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की गावात अनेक प्रश्न आहे आणि ते काही विजन घेऊन आता उतरलेत. मग हे प्रश्न त्यांना दिसत आहे, मग आता मात्र तुम्ही काय घेऊन, मला एक सगळ्यात महत्त्व प्रश्न आहे, तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल किंवा जे गावातले प्रश्न असेल हे प्रश्न मुहूर्तात सोडवले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही आता जर बघितलं असेल तर ही ग्रामपंचायत कोल्हे पार्टीच्या ताब्यात जवळजवळ 15 वर्षापासून आहे आणि तुम्ही गावातून आले, तुम्हाला कसं वाटलं रस्ते काय, आता उभे तुम्ही इथं फेवर ब्लॉक मंदिर, म्हणजे तुम्ही आम्ही तर बोलू काही भी पण पाण्याची योजना आता मोठे पाईपलाईन पार टेलपर्यंत पाईपलाईन गेलेलं आहे. पहिली तर योजना होतीच चांगली पण आता प्रत्येक वाडीवर पाणी एक महिन्या दीड महिन्यात जाईल. आता म्हणजे दुसरी गोष्ट, आता हे म्हणतात काही केलं नाही, तुम्हाला मी लिस्ट देतो काय कामं केली. सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे अनेक कामाचा पाडा आहे की आम्ही विकासाची कामं केलेली आहे, परंतु विरोधी पक्षांना म्हणणं आहे गावात अनेक प्रश्न आहे त्यांनी केलेलेच नाही आहे. मग मलाही त्या निमित्तानं तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं नाव सांगा सर. माझं नाव विनोद चांगदेव बोळीस, माझी सरपंच बुलकी. हा म्हणजे तुम्ही सुद्धा सरपंचाचे धुराज, सरपंचाचं नेतृत्व या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे. विरोधी पक्षांशी चर्चा करत असताना त्यांना अनेक खूप सारे मुद्दे त्यांच्याकडे आहे. गेल्या 15 वर्षापासून कोल्हे साहेब आणि मला वाटते पर्जनेगड या दोघांच्याही युतीने या ठिकाणी ही ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही सत्ताधारी आहात, आता ब्लॉक बसवले त्या ब्लॉकवर तुम्ही सांगता हा विकासाचा मामेरू आमच्या कोल्हे गटाचा आहे. तुम्हाला सांगू त्या मारुती मंदिराजवळ जे ब्लॉक बसवले किंवा तुम्ही गावात जे रस्ते बघितले हे सर्व आम्ही आमच्या जवळ आमच्या कोल्हे पार्टीकडे ही ग्रामपंचायत कोल्हे पार्टी किंवा नामदेव अण्णा परजणे पाटील यांच्याकडे 15 ते 20 वर्षापासून आहे, 5 वर्ष. आणि ह्या गावात पाण्याचा पूर्ण दुष्काळ पडला असताना दररोज कंटिन्यू गावाला पाणी होतं. आत्तापर्यंत आता स्वतःच्या विहिरीचं पाणी दिलं आम्ही, स्वतःच्या विहिरी हे विरोधकांनी मान्य केलं, ही गोष्ट विरोधकांनी मान्य केली का ते सरपंच असं नाही, सरपंचाचं काम पण झाले हे त्यांनी मान्य केलं, हे त्यात काय बदल नाही. आणि तुम्हाला सांगतो आता 32 कोटीची योजना आहे पार तुमच्या पार ढगे वस्ती ते इकडं पार आंचळगावपर्यंत आम्ही ती योजना थोड्याच दिवसात 1-1.5 महिन्यात चालू करण्यात आहोत. आता मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही आमदार स्नेह कोल्हे यांच्याकडून 40 कोटी आणले होते आत्तापर्यंत, सगळे त्या मशानभूमीसाठी वापरले आम्ही. आणि गावामध्ये आता आमदार कोल्हे ते असताना 40 कोटीत गावात रस्ते वगैरे आमदार निधून कामी केले आणि गावाला तंटामुक्तीचं बक्षीस मिळवून दिलं आमच्या ज्या हां त्याच्या वालीम पाटील माले अध्यक्ष होते, तंटामुक्तीचं बक्षीस छगन पाटील माले होते, तंटामुक्तीचं बक्षीस मिळवून दिलं, गाव हगणदारी मुक्त केलं, गाव हगणदारी मुक्त केलं. आणि ह्या गावाला लाभलेला नारंदी नदीचा वारसा तुम्हाला सांगतो, या गावात कधीच पाणी कमी पडत नाही असा वारसा आहे, कधीच पाणी कमी पडत नाही, पूर्ण दुष्काळ पडत तरी पाणी कमी पडत नाही. तेव्हा गावाला पाणी फक्त फिल्टरच्या पाण्याची गरज होती, तर ते आता आम्ही आता इथे एक फिल्टर बसवलं, नंतर आपल्या दलित वस्तीमध्ये पण फिल्टर बसवणार आम्ही. आणि तुम्हाला सांगतो गाव आमचं पुढचं विजन असं होतं, जसं भास्करराव पेरेंनी गाव केलं तसं आम्ही गाव बनवणार आहे, तुम्हाला हे पण सांगतो आम्ही. कारण लोकांना पार म्हणजे त्यांनी जर गरम पाणी दिलं लोकायला ते सुद्धा आमचं पुढचं विजन आहे, लोकांना फुकट दळून दिलं म्हणजे त्याला फक्त आमची एकच खंत आहे का आमच्या ग्रामपंचायतीला बाकीचा निधी नाही काहीच, तरी कमी निधीतून आम्ही एवढ्या गोष्टी केल्या आत्तापर्यंत. आणि स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी वयाच्या 90-91 वर्षी ठेवून ह्या गावाने एवढ्या जास्त मतदान दिलं हे ठेवून आभार मानले ह्या गावाचे. ग्रामपंचायतीला निधी नाही परंतु स्नेहताताई कोल्हे या आमदार असताना कोपरगाव तालुक्याची धुरा त्यांच्या हातात असताना काही निधी तत्कालीन कालखंडात प्राप्त झाला असेल ना? हो झाला असणार साहेब, त्याच्यामुळेच हे कामं केले, त्यामुळे त्यावेळेस आमदार कोल्हे होते, त्यावेळेस 40 कोटीचा निधी गावाला मंजूर झाला, त्यासाठी मशानभूमीचा 10 कोटीचा निधी मंजूर झाला. आणि एवढ्या छोट्या गावासाठी एवढा निधी जर मंजूर होतो तर मग त्या निधीच्या माध्यमातून फक्त आमचं आता एकच विजन राहिलेलं आहे का ढगे वस्ती ते महाले वस्तीपर्यंत एक्सेप्ट केल्यापर्यंत तेवढा एक रस्ता करणे आणि शिवाचा रस्ता करणे हे तो सुद्धा त्याचं झालेलं आहे मंत्रालय पेंडिंग ग्रामविकास. म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की ज्यावेळेस आमदार स्नेहताताई कोल्हे या कोपरगाव तालुक्याच्या धुरा त्यांच्याकडे असताना त्यांनी 40 कोटी या ठिकाणी मंजूर करून या गावाचा विकासाच्या संदर्भात कामं या ठिकाणी केली आहे. मग मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, जर स्नेहताताई कोल्हे आमदार असताना 40 कोटीची कामं या ठिकाणी घडून आली असं यांचं म्हणणं आहे, आता विद्यमान आमदार आशुतोष काळे आहेत, मग त्यांनी काय निधी या ठिकाणी गावाला दिला आहे काय सांगता येईल?
त्यांनी दिलेलं आहे ना. हा शुभकाळी उत्सव समाज मंदिरात इकडं स्मशानभूमीमध्ये निधी दिलेले आहे त्यांनी. म्हणजे आता आशुतोष काळे आता विद्यमान आमदार आहेत, मग त्या तत्कालीन कालखंडात काही निधी आला का? मग आला ना, स्मशानभूमीमध्ये बांधलं त्यांनी. म्हणजे यांचंही म्हणणं आहे की स्मशानभूमी त्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलंय. स्लेता कोल्हे आमदार असताना त्यांनी 40 कोटी दिले आणि यांचं म्हणणं आहे आम्ही पण दिलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, या दोन्ही सुधारणांचं कामकाज होत असताना, परंतु सत्ताधारी आणि विरोधी या दोन्हींची मतं जाणून घेत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की आता गावाच्या ज्या विकासाची सूत्र मात्र हाती घ्यायची आहे ती काय असणार आहे? आता तुम्हाला जी ग्रामपंचायत निवडणूक आता सध्या आहे, आता काय वाटतं तुम्हाला की अजून गावचा विकास, आता सत्ताधाऱ्यांकडे ग्रामपंचायत आहे परंतु अजून काही तुम्हाला वाटत असेल ना की काही विकास होणं आता माझं गरजेचं आहे? मला पहिलं महत्वाचं हे म्हणायचं आहे का, 40 कोटी म्हणजे किती रक्कम होती बघ, साधारणतः लाखामध्ये किती होती सांगता येईल का तुम्हाला? तुम्ही सांगा. हा मग तेच म्हटलं, आणि जर 40 कोटी जर ह्या बुलके गावाला आले तर मग 40 कोटीत किती कामं व्हायला पाहिजे होती? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा मुद्दा साफ खोटा आहे? साफ खोटा आहे. काय खरं काय दिला असेल त्यांनी निधी, पण 40 कोटी रुपये इतका दिलेला नाही. आमदार काळेंनी आत्ता यसगाव ते बोलकी आणि करंजी ह्या कामाकरता 4 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं काम चालू झालं. बुलके गावाकरता इथून यसगावपर्यंत जायला मनके ढिले झाली होती, पाठीमागचं मेंदू हलत होता. हे आम्ही त्यांच्याकडे गारणं मांडलं, त्यांनी 4 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचं काम चालू आहे. आणि दुसरी खिर्डी शिवा आणि बुलके शिवाचे 30 लाख रुपये आमदार काळेंनी मंजूर केले. ते शिवार वाहतुकीचे रस्ते आम्ही मागणी केली होती, ते त्यांनी मंजूर केलं. त्याच्यानंतर एक्सप्रेस कॅनॉल ते डगेवस्ती हा पेंडिंग विषय, ते मंजुरीला आहे, मंजूर झाल्यासारखाची. 20 लाख रुपये इथं दत्त मंदिराला घाटाकरता त्यांनी मंजूर केलेले ठक्करबाप्पा योजनेमधून. आणि अजून कमी मतं मिळूनसुद्धा या बुलके गावाला इलेक्ट्रिक डिप्या त्यांनी जवळजवळ 5-6 डिप्या दिलेल्या, आमदार काळेंनी दिल्या, आशुतोष दादांनी दिल्या. आणि देवीचं मंदिर आहे रेणुका माता, त्यावेळेस त्यांनी 2010-11 10 लाख रुपये सभामंडपाकरिता दिले. आणि दुसरी गोष्ट, कोणतंही काम गेल्यानंतर कॅनलची साफसफाई असेल किंवा पाण्याचे प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असेल, इथं करंजीला जे सबस्टेशन झालं जवळ, तर ते माननीय आमदार काळेंच्या याच्यातून उभं राहिलं. खिर्डी गणेशचं एक सबस्टेशन उभं राहिलं. आणि आम्हाला अक्षय प्रकाश योजना जी होती, आता पूर्वी आमच्या गावाला 1 डीपी होती, कोणती अक्षय प्रकाश नाही, आता पुन्हा 100 डीपी ज्या वाड्या वस्त्या आहे त्यांच्याकरता पुन्हा 1 डीपी मंजूर केलेली आहे. ती एवढ्यात बसून जाईल, आता आचारसंहिता चालू असल्यामुळे त्यांना ते काम होणार नाही, पण त्याच्यानंतर निश्चित होणार. इथून महाली वस्ती ते सायपन्नाला आता 10 लाख रुपये तिन्ही आमदार निधीतून दिलेले, खडीकरण झालेले, पण त्याचं उद्घाटन आम्ही आचारसंहिता लागल्यामुळं केलेलं नाही. ते इथून पुढच्या काळामध्ये त्यांचं वेळोवेळी आम्हाला मदत मिळणार आहे. दवाखान्याचं काम असू, पोलीस स्टेशनचं काम असू, वितरण कंपनीचं असू, सगळ्या कामात त्यांचा मदत करीत असते. आणि इथून पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण बांधले. आणि आमचे सरपंच हे 24 घंटे गावात उपलब्ध असणारे, 24 घंटे जी 24 तास काय आहे ना, हा यस, त्याप्रमाणे त्यांचं काम करणारे. आणि परत आणि आता दुसरी एक गोष्ट, आमच्या गावात जवळजवळ 550 आदिवासी मागासवर्गीय समाज आहे, ते सकाळी 10 वाजता कामाला जातात, पाणी येतं 11 वाजता, तर त्यांना आम्ही सकाळी 8 ते 9 किंवा 7 ते 8 या वेळात दरवेळेस प्रत्येक दिवशी पाणी उपलब्ध करून देणार आहे. आणि ग्रामपंचायत मोटर एक आहे, ती जळली तर मधल्या काळात 4 दिवस गावाला पाणी नव्हतं, हापशे बंद. तर आम्ही आता सौर ऊर्जेवाडचा पंप तिथं बसून दिवस रा आता इथं लोडशेडिंग असल्यामुळं ती शेती वाहिनी, तर तिथं त्याच्यामुळं काय होतं, 8 दिवस रात्रीची लाईट, 8 दिवस दिवसाची. तुम्ही सांगितलं की सरपंच 24 तास उपलब्ध असेल, मग प्रश्न पडतो मला आणि पाहणार आहे ना आपण की आता जे सरपंच आहेत ते उपलब्ध नसतात का तुम्हाला? ते सर्व्हिसला असल्यामुळं कोपरगावला राहत होते, अंबिकानगरमध्ये काही कामं असेल तर सहायला तिकडे जावं लागत होतं. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा विषय तुमचा एक आहे की तुम्हाला स्थानिक सरपंच पाहिजे, म्हणजे गावात राहणार. बरं, ठीक आहे. आता आमदार आशुतोष काळे आता सध्या विद्यमान आमदार आहेत, मग त्यांनी जे सुधारणांचा तुम्ही पाडा जो वाचला, विकासाचा जो पाडा वाचला की अशा पद्धतीने विकास या ठिकाणी केली, मग हे 4 कोटीची कामं होती आणि हे 40 कोटीची कामं, हे कुठं काय सुधारणा तुम्हाला काय वाटतंय? बिलकुल नाही, 40 कोटी म्हणजे फार रक्कम झाली ती, त्या 40 कोटीच्या त्या मानानं ते कामं झालेले नाही. आणि गावातील रस्ते जे झाले इथून मागच्या काळात, तर माती मिश्रित वाळू वापरल्या गेल्यामुळे त्याची क्वालिटी आली नाही. जर आपण एखादं काम टेंडर देतो तर त्याला गंगेची वाळू आपण जशी स्वतःची इमारतीला वापरतो, कंस्ट्रक्शनला वापरतो, मग ह्या कामाला का वापरू नये? जर त्याच्यावर जर समजा 1-2 वर्षात परत कामं करण्याची गरज पडत असेल, लाईफ टाईम काम झालं पाहिजे.
गव्हर्नमेंटचा निधी वाया न गेला पाहिजे याच्याकरता आम्ही म्हणजे त्या कामाला पहिलं प्राधान्य देणार. क्वालिटी, कामाची क्वालिटी. इतकं सारं खूप काही काळ्यागटांनी पाडा विकासाचा वाचला, पण तरी माझ्या मनात एक प्रश्न येतो, मग परिवर्तन का होत नाही? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. काहीतरी अडतंय. काळेघाटाने जर एवढा 4 कोटीचा कार्यक्रम केलाय, आमदार आशुतोष काळे असताना सर्व विकासाची कामं या ठिकाणी दादांनी सांगितली, मग मला प्रश्न पडतो, पाहणारना प्रश्न वाढतो की बोलकी ग्रामपंचायतीमध्ये मग कोल्हे गटांकडनं हस्तांतरण, पर्जन्य गटांकडनं हस्तांतरण हे काळेघाटाकडे का होत नाही? काहीतरी अडतंय, काहीतरी अडतंय म्हणजे दुखणं जरा वेगळं आहे. साहजिकच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता मात्र कोल्हे गटाच्या वतीने 4 कोटी 40 कोटी जरा थोडस रंगीत कार्यक्रम होत आहे. आता मात्र स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीकडे आपण जाऊन आलो, फेवर ब्लॉकवर उभे आहोत. आता मात्र गेल्या 15 वर्षापासून कोल्हे गटाकडे ग्रामपंचायत होती, काय सुधारणा आहे, काय नाही, आणि काय विकासाचा महामेरू, किंवा या दादांनी सांगितलेले मुद्दे मला वाटतंय काहीतरी खरं खोटं हे तेच सांगू शकता, कारण तुम्ही स्थानिक नाही, मी पण नाही. त्यांनी 4 कोटीची कामं सांगितली, पण कामं मंजूर आहे, मंजूर होणार आहे, होण्यावर आहे अशी सांगितलेली. आम्ही जे सांगितले 40 कोटी कामं झालेली, 40 कोटी जर ते म्हणत आहे तर हा 15 ते 20 वर्षापासूनचा कालावधीमधील कामं झालेले ते, हे काय 4 आणि 5 मधल्या वर्षामधलं नाही. दुसरा मुद्दा त्यांचा जो आहे 24 तास गावात राहणार आहे, 24 तास गावात राहण्यापेक्षा लोकांच्या संपर्कात राहणं जास्त गरजेचं असतं. तुम्ही जरी कोपरगावला असले तरी तुम्ही कोपरगावातून कोणाचा फोन आला आणि त्याला कुठं गरज असली, दवाखान्यात जायचं असलं किंवा काय असलं, हे करणं जास्त गरजेचं आहे. सहिता येऊन रोज ऑफिसमध्ये बसून 6-15 मिनिटात पण होऊन जातात, सह्या मोठी गोष्ट नाही आहेत. लोकांचे कामं, लोकांच्या संपर्कात राहणं, आमचे उमेदवार गेल्या 15 ते 20 वर्षापासून इथं लोकांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या कामांसाठी ते उपलब्ध आहे, म्हणूनच ही ग्रामपंचायत 20 वर्षापासून त्यांना मतदान करते आणि त्यांना निवडून देते. तुमचं नाव सांगा सर. डॉक्टर आशुतोष बुळीज. काय योगायोग म्हणावा, एकीकडे आशुतोष काळे साहेबांचा गट आहे आणि दुसरीकडे कोल्हे साहेबांच्या गटामध्ये डॉक्टर आशुतोष आहेत. काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला फक्त जन्मत पाहिजे हो, कोणी भेटो काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यंग आहेत, तरुण आहेत, आणि तरुणांचा आवाज कसा असतो माहिती का, अगदी लात मारेल तिथं पाणी काढील. थोडंसं ज्येष्ठ असलं तर मार्गदर्शकाची भूमिका करावी लागते, करू, विचार करू, असं होईल तसं होईल. तरुण असतंय, काही ठिकाणी अर्जुन मित्र जुना, काढ तंबाखू चुना असं पण होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं यंग आहे, तरुण आहे. मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मी तरुण आहे, तुम्ही तरुण आहेत, आपल्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत सर. या ज्येष्ठांचा विचार करत असताना या ज्येष्ठांचे विचार एकीकडे आणि आपले एकीकडे, जसं तुम्ही त्यांचा एक सहज मुद्दा सहज बाजूला केला, कारण मलाही पटण्यासारखा होता का, सरपंच स्थायिक नाही आहे, इथं नाही आहे, परंतु त्याला तोडीला उत्तर काय आलं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मग मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं आहे की तरुणांच्या दृष्टिकोनातनं काय सुधारणा पाहिजे तुम्हाला? आत्तापर्यंत ग्रामपंचायत सुधारणा करतच आलेली, छोटं गाव होतं, छोटं गाव असल्यामुळे थोडा निधी कमी येतो, पण तरी आत्तापर्यंत बरेच कामं झालेली आहेत. गावाला पाणी पुरवठा झालेला आहे बऱ्यापैकी. आत्ता एक टाकी आहे ऑलरेडी गावाला, दुसरी टाकी आहे. अजून एक तुम्हाला इतिहास सांगतो, असा हे विरोधकांना पण मान्य आहे की जेव्हा गावाला पाणी नव्हतं, जेव्हा पाण्याचे प्रॉब्लेम होते, विहिरीतलं पाणी संपलं होतं, तर ह्याच उमेदवारांचे, आत्ताचे जे विद्यमान उमेदवार आहे सरपंचपदासाठी, यांचेच बंधू सरपंच होते, त्यांनी स्वतःच्या विहिरीतून पाणी दिलेलं आहे. हा झाला इतिहास. इतिहासात न जाता आपण एवढंच सांगतो की भविष्यात काय केलं पाहिजे याच्यावर जास्त लक्ष देऊयात. इतिहास 4 कोटी आणले, 40 कोटी आणले हा बाजूला ठेवूयात आपण याच्यामध्ये. भविष्यात विजनरी काय काय केलं पाहिजे गावासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून गावासाठी गावाचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. गावाला जे सगळी जे आहेत गावामधली लोक, यांना रोज म्हणजे रोजंदार जे आदिवासी वर्ग आहे यांचे रोजचे म्हणजे जे प्रश्न आहे ते सुटले पाहिजेत. रोजंदार मिळाला पाहिजे, गावामध्ये महसूल उपलब्ध झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, गावाचं आरोग्य जपण्यासाठी गावासाठी शुद्ध पाणी आलं पाहिजे. ते पाणी फिल्टर करून द्या तुम्ही, अजून हे करा. गावात एक आठवड्यातून दोनदा तरी डॉक्टर ॲटलिस्ट आले पाहिजे, किंवा कधी काही इमर्जन्सी असेल तिथे डॉक्टर अवेलेबल झाले पाहिजे, किंवा पुढं जर गावातून पेशंटला काही कोणत्या काही त्रास झाला असेल तर पुढं जाऊन पेशंटला लगेच हॉस्पिटल उपलब्ध झालं पाहिजे. ह्या गोष्टी करून देणे खूप गरजेचं आहे आणि ही मदत पुढच्या 5 वर्षात करून देण्याचे आमच्या सरपंचांचं हेतू आहे, हे विजन आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की आम्ही ज्या पदावरती आहात, सरपंच पदाचे आमचे दावेदार आहेत बोळीज रमेश चांगदेव, की जे बोलकी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023च्या निमित्ताने आपल्यामध्ये म्हणजे स्वर्गीय माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या आशीर्वादाने
स्वर्गीय नामदेवरावजी परजणे पाटील यांच्याही आशीर्वादाने सन्मान्य श्री बिपिनदादा शंकरराव कोल्हे साहेब त्याचबरोबर सौभाग्यवतीस नेतादाई बिपिनदादा कोल्हे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभं केलं आहे. जय बजरंगबली रेणुका माता जनसेवा पॅनल. अत्यंत सुंदर मुद्दा डॉक्टरांनी मांडला की डॉक्टरांचं म्हणणं आहे की आम्ही जो सरपंच पदाचा उमेदवार आम्ही जो स्थायिक केलाय ना त्याच्याकरता आमचं विजन असं आहे की लोकांना एक छान सुंदर अशा सुविधा मिळाल्या पाहिजेत. कशा सुविधा? आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल. कोरोनाच्या कालखंडाची परिस्थिती तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली. अजूनही डॉक्टरांकडे खूप सारे मुद्दे आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय की आरोग्याचा प्रश्न सगळा मिटवला पाहिजे. नव्हे तर जी आदिवासी लोक आपल्याकडे आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्यांची रोजंदारी. कारण राजकारणाचा विषय जर घेतला तर राजकारण तुम्हाला मला आवडलं, गोरगरीब लोकांना राजकारण नाही आवडत, त्यांना फक्त रोजंदारी पाहिजे. मग यांचा मुद्दा असा आहे की आम्ही या घटकावरती या लोकांना सोयी सुविधा देणार या दृष्टिकोनातून आम्ही आमचा सरपंच उभा केला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली 15 वर्षापूर्वी हे जे उभे आहेत हे 25 वर्ष काळे पार्टीचे सरपंच आहेत. माझी 25 वर्ष सत्ता काढले. परंतु त्यांचं म्हणणं बरोबर आहे की गावामध्ये निधी कमी येतो. त्यांनी काही योजना केलेल्या असतील. कोणी कितीही काम करीत राहिलं तर डेव्हलपमेंट ही दिवसेंदिवस चालू असते. त्यांनी जे काम केलेले आहे त्याला मी काय म्हणत नाही त्यांनी खराब केलेलं आहे असं. पण त्याच्यामध्ये अजून आमचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यापेक्षा अजून चांगलं काम करणार आहे. आणि मी तर म्हणतो दर 5 वर्षाला हे जे आहेत आमदार असतील खाते बदललेच पाहिजे, तरच ते कामं करतात सरपंच सगळेच. म्हणून आता त्यांच्याकडे आहे म्हणून इकडे यावे म्हणजे हे पळतील, मग ते पण पळतील पुढच्या 5 वर्षात. म्हणजे बदल हा झालाच पाहिजे. बरोबर, त्यांना वाटतं बदल हा झालाच पाहिजे म्हणून त्यांनी पण थोडासा एक बदल करून बघितला. आता कोल्हे फाटेकरनं ते कार्यगटाकडे गेले, त्यांनी पण एक छोटासा बदल करून बघितला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतोय की गावाची सुधारणा काय, आता सध्या सुधारणा काय तुम्हाला गरजेची आहे? आता सद्यस्थितीत जर बघितलं तर गावासाठी जे सर्वात महत्त्वाचं असतात रस्ते, तर रस्त्याचा प्रश्न आता रस्ता ऑलरेडी दादांनी मंजूर केलेला आहेत आणि त्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. मंजूर आहे रस्ता चालू झाला आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो निकाली दादांनी काढलेला आहे. राहिला गावातील अंतर्गत शिवार वाहतुकीचे रस्ते, याच्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे. परंतु टेंडरिंग प्रोसेसमध्ये असल्या कारणाने तो लगेच होणार नाही. त्याला आता आचारसंहितेचे नियम आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर प्रत्यक्षात PWDचे अधिकारी पाहणी करून गेलेले आहेत, तर तेही काम ते मार्गी लावणार आहेत. आणि राहिला मुद्दा असा की त्यांनी बोललेत का डॉक्टरांचा जे म्हणजे ते जेव्हा डॉक्टर आहेत आणि त्यांनी एक मुद्दा मांडला की गावातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी केलं पाहिजे. मग 15 वर्ष 20 वर्षापासून आपल्या ताब्यात ग्रामपंचायत आहे, मग आपला कुठला डॉक्टर कधी येऊन दलित वस्तीमध्ये गेला, किती लोकांच्या तपासण्या केल्यात आणि किती लोकांचे आपल्याकडे रिपोर्ट आहेत. 20 वर्षापासून आपल्या ताब्यात जर सत्ता आहे तर मला एक सांगा, तुम्ही गावात यांनी कधी ॲम्ब्युलन्स आणली का, कधी पेशंटला मदत केली का, कुठल्या पेशंटला स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलेत का, गावासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे का? आता आमचे जे सरपंच आहेत आम्ही त्यांच्या वतीने सांगतो की आम्ही गावासाठी एक छान अशी सुंदरशी ॲम्ब्युलन्स ह्या दलित वस्तीसाठी असो किंवा गावातील इतर समाजासाठी असो, तर आम्ही ती आमच्या पॅनलच्या वतीनं एक ग्रामपंचायत जर आमच्या ताब्यात आली, आमच्या ताब्यात जर सत्ता आली तर आम्ही निश्चित ती गावासाठी उपलब्ध करून देणार, जेणेकरून लोकांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे लोकांना तात्काळ जी रुग्णसेवा मिळाली पाहिजे तर ती त्यांना वेळेत मिळेल असा आमचा एक विजन आहे. बोलके ग्रामस्थांना मात्र मतदार बंधू बघितल्या की आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की अत्यंत सुंदर मुद्दा या ठिकाणी या दादांनी म्हणतात. तुमचं नाव सांगा? अजय अनिल महाले. त्यांच्या नावातच अजय आहे. अनेकांना जय, अनेकांना पराजय करण्याची ताकद त्यांच्या जय या नावात आहे. आणि मला वाटतंय अशा शब्दाला अशा ताकदीला कोणी पराजय नाही करू शकत, म्हणून त्यांच्या अगदी विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी जन्माला आलेले असे अजय. एक सुंदर त्यांनी सांगितलं की आम्ही यंदा काय करणार, की डॉक्टरने एक छान मुद्दा मांडला. 15 वर्ष त्यांनी सांगितलंय की सत्ता आमच्याकडे होती, मग आम्ही त्या ठिकाणी अगदी या लोकांना या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून असं केलं पाहिजे. अगदी खूप काही सांगितलं अगदी डॉक्टर आशुतोष यांनी. मात्र या ठिकाणी जे एक तरुण युवा कार्यकर्ते आहेत अजय, एक सुंदर वाक्य सांगितलं की आम्ही यंदा गावामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा लोकांना देण्याची सुविधा आहे. मी गावकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सांगू इच्छितो की इकडं पक्ष सत्तांतर हस्तांतर काही हो, पण तुमच्या सोयी सुविधा या पक्क्या होणार की नाही होणार हे मात्र ऐकत राहा आणि अगदी कानाने ऐका. सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की यांचं म्हणणं आहे की गेल्या 15 वर्ष तुमच्याकडे होती सत्ता कोल्हे गटाकडे. मग 15 वर्ष सत्ता जर तुमच्याकडे होती मग 15 वर्ष सत्ता जर तुमच्याकडे होती तर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही किती लोकांच्या तपासणी केल्यात, किती लोकांच्या चाचपण्या केल्यात, आणि सगळ्यात महत्वाचं ॲम्ब्युलन्स सोयी सुविधा या खूप
वेगवेगळा आहे. या ठिकाणी राजकीय पक्ष जरा बाजूला ठेवू, पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग 15 वर्ष तुम्ही काय केलं असं म्हणा? ॲम्ब्युलन्स सुविधा जर म्हणतात, आम्ही 1 मिनिटात फोन केला तर संजीवनी कारखान्याची ॲम्ब्युलन्स ताबडतोब हजर होती आणि बऱ्याच पेशंटला आम्ही फुकट शिर्डी साई संस्थांमार्फत साप चावला असेल काही झालं असेल तर सुविधा केल्या. तुम्ही आज जर आदिवासी याच्यात गेले आणि तिथं ती वस्ती बघा, ते 40 कोटी म्हणतात ना काय कुठे गेले, ती जर सुंदर आदिवासी वस्ती झालेली मग तुम्ही अशी रोड एवढे व्यवस्थित आहे. आणि दवाखान्याचा प्रश्न असतात, आमचे कोले साहेब बिपिन दादा तिथं होते, शाही संस्थान फोन केला, आमचे तिथं एक माणूस आहेत कारखान्या. अशा अशा वेळेस तुम्ही राजकीय पक्ष अजिबात विचार करा, अजिबात नाही. तुम्ही विचार करा किती लोकांना साप चावले, काही डेंग्यू झाले, काही झाले, त्यांचा फोन झाला, 5 मिनिटात गाडी इथे येते संजीवनी कारखान्याकडे, 5 ॲम्ब्युलन्स आहे बरोबर, 1 मिनिटात गाडी येते, सगळ्या सुविधा होतात. बोलके गावासाठी ॲम्ब्युलन्स आता ते म्हणतात ते ठीक आहे, आश्वासनाचा भाग झाला तो ते सोडून. संजीवनी सहकारी साखर कारखान्याची ॲम्ब्युलन्स लवकर येते, परंतु गौतम सहकारी साखर कारखान्याची ॲम्ब्युलन्स उशीरा येऊ शकते असं आहे. नाही नाही उशिरा म्हणजे, आणि हे म्हणतात आता तुम्हाला कामं सांगतो, 15 वीस गटार काम भाऊसाहेब पाटील रोम ते मारुती मंदिर, गटार बांधकाम इंदिरानगर ते अनुसूचित जाती नवबद्ध घटक, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा, तुम्ही शाळा बघा कशी आहे, जिल्हा परिषद स्लॅब दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा पेंटिंग ब्लॉक बसवणे, अंगणवाडी दुरुस्ती, स्मशानभूमीकडे जाणार रस्ता काँक्रीटीकरण, मुतारी बांधकाम, इंदिरानगर सर्व शौचालय दुरुस्ती, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पुन्हा आता नवीन काम चालू आहे पाण्याचं, ते शुद्ध पाणी सगळं जाणार आहे. फार ढगे वस्ती म्हणजे इकडून 1 किलोमीटर आहे, तिथपर्यंत पाणी जाणार, इकडं परत महाले वस्ती ते 1.5 किलोमीटर आहे, सगळीकडे पाणी जाणार आहे. आणि एवढ्या सुविधा केल्या आहे, आणि दवाखान्याच्या आणि याच्या बाबतीत करंजीचे डॉक्टर आपले याचे ते दर 15 दिवसाला येतात, चेक करतात, तसं 15-3 वारात येऊन सगळं ते करतात, फोन केला तरी ते औषधं गोळ्या देऊन जातात. म्हणजे वैद्यकीय सेवा जर असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून की जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे तात्काळ या ठिकाणी करून दिली जाते, कारण यांची वाटचाल सत्ताधारी आहेत. वाटचाल म्हणजे भास्करराव पेरे जे आदर्श गाव त्यांचा पाठोदा आहे त्या दृष्टिकोनात नाही, परंतु लक्षात घ्या ही आदर्शवत गाव करत असताना मला वाटतंय तुम्हाला एकट्याला सत्ताधाऱ्यांना सगळं सहकार्य करून चालणार नाही, तर त्यावेळेस मात्र विरोधांची बरोबर आहे, त्यांचं सहकार्य पाहिजे आम्हाला. आणि सहकार्य तसे करतात बऱ्याच वेळी, ते काही वाद घालत बसते नाही, ते त्यांनाही मान्य आहे, त्यांनी फार मान्य केलेलं आहे का त्यांनी चांगलं, पण आता ठीक आहे राजकारण आहे, मी इलेक्शन चालू आहे, त्यांचंही बोलायचं काम आहे, आमचंही चालू आहे, तो विषय वेगळा आहे. पण आम्हाला आमचे महत्त्वाचे विषय, आता मी सरपंच समजा झालोच तर महत्त्वाचा विषय हा रस्ता ढगे वस्ती ते महाले वस्ती, आणि तो झाला आता आमचे अभिनंदन करतो मी, त्या भरवंत पाटलाचा मुलगा MPSC पास झालेला आहे आणि तो मंत्रालयात त्याने मला आज दाखवलं, म्हणजे साहेब हे सगळं झालेलं आहे, फक्त थोडं मंत्रालयात पेंडिंग आहे, ते आता होऊन जाईल म्हणे 6 महिन्यात, म्हणजे तो विषय मार्गी लागेल, त्या रस्त्याचा मार्गी लागेल. दुसरं आमचं हे इथं देवीचं मंदिर आहे, त्याच्या टिकून एक चांगली जागा आहे तिथं, तिथं आम्हाला एक घाट करून एक चांगलं बाल उद्योग करायचं आहे तिथं, हे मी मागे प्रस्ताव मांडला होता 2 वर्षापूर्वी, पण ठीक आहे काय ते करोना काळ होता हे होतं याच्यात, तिथं कमन बी आमच्या बंधूची तिथं मोठं करून लहान मुलांसाठी पाळणे हे ते, आणि तुम्ही शाळा बघा इतकी योजना, शिक्षकसुद्धा फार चांगले आहेत, इतकी काळजी घेतात तिथं, त्यामुळे आम्ही भरपूर सुधारणा केली. आता एवढ्या छोट्या गावात सगळं करणं त्यांचंही बरोबर, हे पाहिजे ते पाहिजे, पण जेवढं बोल करता येईल तेवढं आपण करणार आहे. साहजिकच जो पॅनल आहे त्या पॅनलच्या वतीने एक अत्यंत सुंदर काही सुधारणा, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अशा सुधारणा या ठिकाणी केल्या आहे, भविष्यात काही करणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही सत्ताधाऱ्यांनी विरोधाशी गप्पा मारत असताना मात्र हे सगळे एकमेकांच्या मित्रत्वाची नाळ एकमेकांशी जोडली आहे, कारण राजकारण आम्हाला काही अंशी ग्रामपंचायत उभी करायची आहे, परंतु गावाचा विकास हा दोन्हींचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. कोणाच्या हाती सरपंचाची दुरा जाईल तो भाग वेगळा आहे, पण कोण सरपंच होईल तोही भाग वेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोणी व्हा पण गावचा विकास करा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषयांचा आहे. परंतु काही आरोग्याचा प्रश्न असतो, काही फास्ट सर्व्हिस लोकांना आवश्यक असतात. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की दलित बांधव असतील, आदिवासी लोक असेल, यांना मात्र राजकारणाशी आणि निवडणुकाशी जास्त घेणं देणं नसतं, त्यांना फक्त त्यांची रोजंदारी मात्र ही या ठिकाणी होणं गरजेचं असतात. परंतु मला एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सगळ्यात महत्त्वाचा असा काही प्रश्न विचारायचा आहे की जसं मला माहिती पडलंय त्या पद्धतीने मी विचारतोय की अनेक लोक ग्रामपंचायतीमध्ये काही कागदपत्र घेण्यासाठी येतात, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, तर काही गोष्टीला त्यांना वेट अँड वॉच करावं लागतं, हे खरं आहे का खोटं आहे? थांबावं लागतंय अवेलेबल, कधी कधी ग्रामसेवक लेट येतो, तेवढं ते तीन गावं दिलेली आहेत, एकच ग्रामसेवकला ती 3 दिवस, त्याच्यामुळे ते मागं पुढे होऊ शकतं एवढं. तुमचं नाव सांगा? वसंत महाले. बरं, आता अगदी सर्वांनीच या ठिकाणी मतं मांडलीत, तर मला तुमच्याकडनं सुद्धा, कारण तुमचा चेहरा असरा आहे, मला वाटलं दोन्हीकडे तुम्ही बोलत आहे का काय, आता तुम्ही
कधी कधी कसं कधी कधी कसं असतं चेहऱ्यावर मी संजीवनी सर्व्हिसला आहे कारखान्यात कामाला आहे कधी कधी चेहऱ्यावर असतं की सर तुम्ही मला विचारा मी बोलतो कारण आदरणीय स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांना मी ओळखीचा आहे आणि आदरणीय शंकरराव कोल्हे साहेबांना मी ओळखीचा आहे आणि त्याचबरोबर माझे आमदार अशोक म्हणजे अशोकराव काळे साहेब यांना विचारतो आणि त्याचबरोबर सौभाग्यवती स्नेहताई कोल्हे साहेब यांच्याही अगदी नेतृत्वाखाली मी जगतो आणि विवेक भैया त्याचबरोबर आशुतोष दादा या सगळ्यांशी माझी सौरिक संबंधितली आहे त्यात काही शंकाच नाही परंतु मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे सगळ्यात कारखान्यात सर्व्हिसला साहेबांच्या कोल्हे साहेब आणि मी चेअरमन म्हणून गेलेलो आहे सोसायटीचे ग्रामपंचायत पण लढवलेले 2003 निवडून पण आलेलो आहे सत्य त्यावेळेस 25 वर्ष झाले तसं आम्ही कामं करतो हे हक्काचा माणूस आहे सत्याचा माणूस आहे हक्काचा माणूस आहे आता मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आता या सर्वांनी काही सुधारणा सांगितल्यात पण यांच्याकडनं कदाचित राहून गेले असतील स्वतः सरपंचाचे दावेदार आहेत बोळीसाहेब आहेत इकडे अजय आहेत त्याचबरोबर सन्मान्य साहेब आहेत की ढगे साहेब की त्यांच्यावरती सगळ्यांकडे बोललं गेलं पण कदाचित यांच्याकडनं काही राहून गेलं असेल ते तुमच्याकडे असेल असं आहे आता आम्हाला गाव छोटं पडतं महसूल अजिबात नाही वसुली अजिबात नाही आणि साहेबांनी आमदारताईंनी विपिन दादांनी फार मदत केलेली आम्हाला साधे बंधारे भरायचे ठरले तरी आम्हाला ते डोंगळे वगैरे देत्या पाईप देत्या इतकं सहकार्य आहे त्यांचं फार सहकार्य हा असं म्हणजे तसं सहकार्याच्या बाबतीत छोटं गाव आहे वसूल फार कमी म्हणजे जी 15 वर्षापासून तुम्ही ही अगदी पावनखिंड लढून ठेवली आहे कारण एकीकडे पावनखिंड म्हणलं की गेल्या 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पावनखिंड लढली गेली ती बाजीप्रभू देशपांडेंच्या रूपाने साहजिकच तीच पावनखिंड आपण 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये बघितली विश्वास नांगरे पाटील असेल हेमंत करकरे असेल अशोक काळस म्हणजे या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने बघितली आणि मला वाटतंय थोडासा साधर्म्य साधला जातोय ती 15 वर्षाची पावनखिंड ती बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर सर्व कोल्हे गट परिवाराच्या वतीने मला वाटतं या ठिकाणी ही पावनखिंड अशीच लढली जाते मात्र या खिंडीला भगदाड पाडण्याचं कामकाज काही होऊ शकतं का एकच मला म्हणायचं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात डबल इंजिन सरकार पाहिजे बरोबर आहे आता आमच्यासाठी डबल इंजिन सरकार काय बोलकी आणि कोपरगाव आमदार कोण आहेत अशोकदादा काळे पार्टे बोलकीचं जर असेल तर विकास होणार की नाही होणार 100% त्यांचं त्यांनी केलेलं आहे मी त्यांचं काही म्हणत नाही आहे 40 कोटी काय केलं असेल आम्ही काही डिटेल जात नाही तुम्ही आधी नाही म्हणले ना आधी नाही म्हणले ना मी म्हटलं त्यांनी सांगितलं डबल इंजिन आशुतोष दादा काळे आणि बोलकीचा सरपंच हे झालं तर डबल इंजिन सरकार लागून बोलकीच्या विकासाला फर्दर विकासाला कोणीही रोखू शकत नाही सगळ्यात महत्वाचा त्यांनी एक मुद्दा केलाय की त्यांचं म्हणणं आहे विद्यमान आमदार आशुतोष काळे असतील पण बोलकी ग्रामपंचायत जी कोणाकडे असू पण मात्र विरोधी गटाकडे जरी असली तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा आमचा आहे म्हणजे गावचा विकास होऊ शकतो आमचा नाही आम्ही सगळे एकच आहोत हा पण डबल इंजिन सरकार आता आशुतोष दादा काळे आणि बोलकी यांची लिंक आहे जशी त्यांची लिंक आहे बरोबर आहे का नाही तर बोलकी गावाचा विकास अधिक जोराने होऊ शकतो डबल इंजिन आणि पुढच्या पंचवार्षिकला सुद्धा आशुतोष काळे निवडून येणार आहे लक्षात ठेवा म्हणून आपल्याला बोलकी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात द्यायची म्हणजे आमच्या काळे गटात ताब्यात द्यायची अगदी ते खूप लांब विधानसभेपर्यंत गेलात की विधानसभेपर्यंत त्यांनी सांगितलं की पंचवार्षिक त्या ठिकाणी पुन्हा तो बदल होऊ शकतो आणि त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा पंचवार्षिकला आमदार आशुतोष काळेच होणार परंतु अनेक ग्रामपंचायतीचा विचार आता मात्र 16 ग्रामपंचायतींसुद्धा अनेकांच्या भुवया वरती जाणार आहे कारण परिस्थिती कशी आहे कुठे आहे काय आहे कारण आत्ताची परिस्थिती ही या बोलकीमध्ये कोल्हे काळे आणि पर्जणे आता मात्र या तिन्ही गाड्या रोडनं भेटतात सगळ्यात महत्वाचं आता ग्रामपंचायत कोणाच्या हाती आहे डॉक्टर आशुतोष बोलताय आमचे मामा म्हणजे अनिल मामाच म्हणतो मी त्यांना तर मामांनी सांगितलं की डबल इंजिन सरकार पाहिजे गावामध्ये तर ते डबल इंजिन सरकार झालं कोल्हे आणि पर्जन्य गट आहे ते झालंय त्यांनी मान्यच केलंय ते आधी तेच हे सरकार असं नाही होत की आमदार आणि सरपंच हे सरकार गावातली गावात होत म्हणजे तुमची युती जी होती ती म्हणजे अगदी त्यांच्या मनासारखी सारखीच झाली त्यांच्या म्हणजे आता तुम्हाला काय म्हणायचं पुन्हा इकडे नाही त्यांनी मान्य केलंय की कोल्हे आणि पर्जन्यच काय काय म्हणणं घातली होती त्यांना आम्ही साथ घातली होती या तुम्ही सोबरू परत या
आमचं एक म्हणणं आहे, काळे पार्टीला गेल्या 25 वर्षात उमेदवार मिळाला नाही सरपंच पदासाठी, ही खंत आहे. त्यांना कोळे पार्टीतून उमेदवार स्वीकारावा लागला, तो बी आमचा निष्ठावंत उमेदवार तिकडे घेऊन गेला, तो उसना घेऊन गेला. एवढी तुमची 15 वर्ष, एवढी तुमची हालत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला त्यांनी की जर अजूनही आमचा काळीज मोठा आहे, आमच्या काळजात तुम्ही बसू शकता, परत या असं म्हणणं आहे. पण सगळ्यात महत्वाचा त्यांचा एक मुद्दा त्यांनी मांडलाय की तुमच्याकडे उमेदवार नव्हता, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आता एक लक्षात घ्या, जे सत्ताधारी ते म्हणाले की आमचा एक निष्ठावंत कार्यकर्ता काळेगटाकडून सरपंच पदाला उभा राहिला, पण त्यांच्यावर ही वेळ का आली? सगळ्यात महत्वाचं, जर सत्ताधारी गटात ते होते तर त्यांच्यावर ही वेळ का आली याचं विचारमंथन त्यांनी स्वतः केलं पाहिजे. आणि राहिला विषय सर्वात महत्वाचा की 15 वर्ष 20 वर्षापासून हे जे सत्तेत आहेत, हे सत्तेत कुणाच्या कुबडी नाही, हे स्वबळावर सत्तेत आलेत का, हाही प्रश्न त्यांना आमचा आहे. पर्जन्य गटाच्या युतीमध्ये तुम्हाला म्हणायचं की कोल्हे गट हा एकटा त्या बळावरती नाहीये, पर्जन्य गटाच्या बळावर हे आजपर्यंत राजकारण करत आलेत, पर्जन्य गटाच्या वतीने हे सरपंच पद उपभोगत आलेत. आणि जे विकासाचे मुद्दे जे मांडतायत, खरंच तो विकास समोर झालेला दिसतोय का आपल्याला? त्यात भ्रष्टाचाराचं प्रमाण किती, काय काय भ्रष्टाचार आहे बोला. आता जर विचार जर केला तसा तर सगळ्यांनी भ्रष्टाचार ऐकायचा. विकासाचे 40 कोटी ऐकलेत, 4 कोटी ऐकले अगदी, या ठिकाणी युती ऐकले सर्वांनी, अगदी काळजाचे दार उघडे केलेत. आता मात्र तुम्ही डोळे उघडे करायचे, भोयावरती करायचंय, भ्रष्टाचार ऐकायचाय. बरं, हे बघा, आता 2018-19 आलेले एकूण निधी होता 572,373 रुपये. हे पोर्टलवर ग्रामपंचायतने अपलोड केलेले पैकी, आता हँडिकॅप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या नावाखाली म्हणजे अपंग व्यक्तीसाठी जे पैसे आहेत, आता आमच्या गावात 2 व्यक्ती अपंग, तर त्या व्यक्तीच्या नावाखाली 17,000 रुपये काढून घेण्यात आले. मग हे 17,000 रुपये त्या व्यक्तीला प्रत्यक्षात मिळाले का? मिळाले का? नाही मिळालेले. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, 2019-20 साठी निधी आला, गावची लोकसंख्या वाढली 7,73,399 रुपये. 7 लाख रुपयाचा निधी गाव पातळीला आला 2019-20 साठी. आता पुन्हा हँडिकॅप पर्सनच्या नावाखाली त्यांनी जवळपास काढले 23,000 रुपये, प्रत्यक्षात मदत तिथं पोहोचलेली नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आमचा आहे की कचरा संकलनासाठी ज्या पूर्वीच्या टाक्या होत्या, म्हणजे जे 15 वर्षापूर्वी टाक्या होत्या कुंड्या, ह्या कुंड्या परस्पर दाखवून पुन्हा एकदा 20,000 रुपये निधी त्या मार्फत काढण्यात आला. त्यानंतर शाळेच्या स्लॅबचा उल्लेख सत्ताधाऱ्यांनी केला, शाळेच्या स्लॅबवरील पाणी वापरता यावं, म्हणजे थोडक्यात ते रेन हॉर्वेस्टिंग आपण ज्याला म्हणतो, पाणी वापरून आपल्याला ते खड्ड्यात टाकण्यासाठी. तर जवळपास 70,000 रुपये निधी ग्रामपंचायत मार्फतून वर्ग करण्यात आला, पण प्रत्यक्षात ते कामच नाहीत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की धुराडाचे जे फॉगिंग मशीन असतं, साधारणपणे पब्लिक वर्कच्या डोमेनखाली त्यांनी ते फॉगिंग मशीन घेतलं, तर सर्वसाधारण व्यक्ती सांगू शकतं की फॉगिंग मशीन कितीला मिळेल? 50,000 रुपये एवढा प्रचंड निधी तो काढून ते परस्पर पैसे बाहेर करण्यात आले. त्यानंतर आपण पावसाळ्यात ज्या डास फवारणी करतो, डासांकरता औषधं वगैरे फवारणी करतो ग्रामपंचायतीतून, तर त्याच्यासाठी एक STP मशीन खरेदण्यात आलं. तर STP मशीनची कॉस्टिंग काय आहे सर्वसामान्य लोकांना माहिती? साधारणपणे जर चांगले चांगलं मशीन घेतलं तर आपण 5 ते 10,000 रुपये येते, तर 20,000 रुपये बिल दाखवून अतिरिक्त पैसे त्यातून काढण्यात आले. 2020-21 आला आता 980,572 रुपये एकूण निधी, त्यापैकी आता आपले सरकार योजनेखाली 53,000 रुपये काढून चुकीच्या पद्धतीने पैसे वर्ग करण्यात आले. आता मला काय म्हणायचं आहे की जर तुम्ही CSC सेंटर जरी तर चालू केलेले तर मग लोकांना दाखले उतारे झेरॉक्स काढण्यासाठी बाजूच्या गावात का जावं लागतं? आणि तुम्ही जो प्रश्न मांडला महत्त्वाचा की इथं वेळ लागतो, मुळात ग्रामपंचायतमध्ये आजपर्यंत झालेले जे सरपंच आहेत हे गावाच्या बाहेर होते. ग्रामसेवक एकटा काय करणार? सरपंचाच्या सहीशिवाय बाकीच्या गोष्टी पुढे होऊ शकत नाही. आता आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा की प्रत्येक वर्षी जो ग्रामपंचायत हे मानतात की महसूल नाही, आम्हाला निधी कमी मिळतो. मी म्हणतो जर 2,72,000 रुपये जर प्रशासकीय निधी यांनी 5 वर्षात काढला तर प्रशासकीय निधीसाठी यांनी कुठला खर्च केला, काय त्या प्रशासनामध्ये किंवा वैयक्तिकरित्यांनी काय खर्च केलं? आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा विषय असा आहे की आता हे जे मंदिर बांधताय हे मंदिर लोकसहभागातून बांधले गेलेले, याच्या पाठीमागे आता त्यांनी मुतारी बांधलेली. ऍक्च्युली तो निधी होता शौचालय आणि मुतारीसाठी, प्रत्यक्षात बांधली मुतारी, शौचालयाचे पैसेच गायब केलेले आहेत. 50,000 रुपये निधी त्यासाठी काढून घेतलाय. आता 2022-23 आलेला 10 लाख रुपये निधी ग्रामपंचायतमध्ये. आता हे जे म्हणलेत गावाला पाण्याची कमतरता पडत नाही, पण याच्यासाठी धोरण जे राबवलं गेलं होतं त्यावेळेस विहीर जी ती बांधण्यात आली, तर ती गावाच्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार करून बांधली होती, ती तिथं नदीच्या कडेला बांधलेली. परंतु आता एक लक्षात घ्या की तिथं जी विहीरवर जे स्टँड आहे, इमर्जन्सीमध्ये जर मोटर जळली तर जे स्टँड काढण्यासाठी यांनी स्टँड बसवलेलं नाही प्रत्यक्षात, पण तरीही 27,000 रुपये इतका निधी यांनी स्टँड करता वर्ग करून घेतला, प्रत्यक्षात तो निधी अवेलेबल ते व्यवस्था नाही. आता
साधं एक लक्षात घ्या, गावात आता तुम्ही आलेत, गावात बघितलं टाकी, ही टाकी झालेली साधारणपणे 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस विक्रांत माले आमचे भाऊबंद आहेत, त्यांनी ते गावचं काम केलं होतं, व्यवस्थित केलेलं होतं अगदी. आता जे निधी, आता जे टाकीचं काम चालू आहे, आता हे जे सत्ताधारी होते किंवा आता थोडक्यात प्रशासकच आहे, परंतु सत्ताधाऱ्यांचं काम होतं, ती एक जी टाकी ती मंजूर त्यांच्याच काळात होऊन आलेली, परंतु आज मी तिला अशी परिस्थिती की सद्यस्थितीला ते कॉन्ट्रॅक्टर त्या दर्जाचं काम करत नाहीत. आणि आणखीन एक महत्त्वाचा आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही आमचं ग्रामपंचायत कार्यालय जाऊन बघा प्रत्यक्षात. आत्ता 1,19,000 रुपये इतका निधी यांनी काढलात, फक्त चुन्याचा कलर लावून ग्रामपंचायतला कलरचं नाव दिलेलं आहेत, बाकी या पलीकडे तांत्रिक बाबी असतील किंवा तिथल्या ज्या प्रशासकीय थोडक्यात आपलं जे कन्स्ट्रक्शन असेल यामध्ये त्यांनी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. ते पैसे कुठंतरी, मी असं म्हणत नाही की एखाद्या व्यक्तीने घेतले असेल, ते कुठं गेलेत आम्हाला माहीत नाही, तुम्ही प्रश्न त्यांना विचारा. त्यानंतर कचरा टाकायला एक साधारणपणे 10x10 दोन हौद बांधलेले ग्रामपंचायतीने. जर मी तुम्हाला प्रश्न केला की 10x10 हौद जर बांधला विदाऊट RCC तर किती खर्च येईल, तुम्ही मला सांगा एक किती खर्च येऊ शकतो. तुमच्या ग्रामपंचायतीला तुम्ही इतका मोठा भ्रष्टाचार सांगताय, त्याच्यामुळे किती लागू शकतात हे मी नाही सांगू शकत. तुम्ही ठीक आहे बरं, आता दोन हौद बांधले, पहिल्या हौदसाठी रक्कम काढली 2,66,000 रुपये 10x10 हौदला, आणि त्याच्यानंतर पहिला नंबरचा जो हौद आहे त्याला काढले 2,39,000, म्हणजे 10x10 दोन हौदासाठी 5 लाख रुपये निधी वळवण्यात आला ग्रामपंचायतमधून. मग माझा थेट आरोप आहे की जर गावातील सत्तेधारी जर एवढे सक्षम आहे, विकासाच्या एवढ्या भूमिका करतात किंवा एवढं स्पष्ट ते भूमिकांच्या विकासाच्या बाबतीत त्यांचं मत आहे, तर मग हे गेलेले पैसे हे गेले कुठं. अगदी वन डे क्रिकेट मॅच नंतर आपण T20 क्रिकेट मॅचकडे आलो, आणि अगदी भ्रष्टाचाराचा त्यांचं म्हणते, त्यांनी शब्द वापरलाय भ्रष्टाचार, आपला शब्द नाही आहे हा शब्द, एखाद्याच्या डिक्शनरीमध्ये सापडणं हा सुद्धा डोक्याला मुंग्या येतात. त्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायती निधीसाठी आलेला पैसा हा ग्रामपंचायतीच्या प्रॉपर ठिकाणी तो गेलाच नाही. त्यांचं म्हणणं आहे की जर ग्रामपंचायत रंगवली तर काय एवढा खर्च लागतो का, असं त्यांचं म्हणणं आहे. मी नाही विचारत त्यांना, त्यांनी मला सांगायला सुरुवात केली आहे. अगदी त्यांचं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी लागलं, अगदी हँडिकॅप अपंगासाठी जो काही खर्च आलाय तो खर्च मुळात त्यांना गेलाच नाही. 17,000 रुपये त्यांच्या नावे आले म्हणे कुठे गेले. थोडक्यात सत्ताधारी जो कोल्हे गट आहे त्यांच्यावरती त्यांचा सरळ सरळ आरोप आहे की तुम्ही पैसा खर्च हा वेगळ्या कामाकरता केलाय. आता कदाचित विरोधक आहे, पण एक लक्षात घ्या, खूप सारी मोठी बाजू त्या ठिकाणी त्यांनी मांडली आहे की नाही हे आम्हाला मान्य नाहीये, हे इतका मोठा सत्ताधारी विकास सांगताय, हा विकासावरती ते ठाम नाहीये, यांनी विकासाचे मुद्दे यांची खोडली आहे की तुम्ही भ्रष्टाचार केलाय. मग मला सांगा आता हा भ्रष्टाचार कुठे सापडतोय. ॲक्च्युली त्यांनी खूप मोठी लिस्ट दिली भ्रष्टाचाराची, ती मागच्या पाच तुम्हाला खूप मोठी लिस्ट सादर केलेली, ती मागच्या 5 वर्षाची असेल. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, तुम्ही मागच्या 5 वर्षात दर महिन्याला ग्रामसभा होत असेल त्यावेळेस कुठं ठराव दिलेला आहे का याचा, कुठं तुम्ही त्यांना ॲप्लिकेशन दिलं आहे का. जे व्यक्ती तुम्ही म्हणणं की ह्या व्यक्तीला निधी पोहोचलेलाच नाही आहे, तर ती व्यक्तीला तुम्ही का नाही पुढं आणलं. जर तुम्हाला गावचंच काम म्हणजे तुमची इच्छा होती का असं होत नाही, तर त्याच वेळेस जर त्या गोष्टी केल्या असतात त्या गोष्टी त्याच वेळेस सुधारल्या असत्या, पण असं नाहीच आहे. तुमचं म्हणणं यांचं खोटं आहे हे कधी बोललेच नाही, आज बोलताय. आज इलेक्शन आहे म्हणून बोलताय का ते मला माहीत नाही, पण हा हेच गोष्टी जर त्यांच्या चुकीच्या नसतील तर यांनी आधीच हे केलं. ठीक आहे, इलेक्शन म्हणून बोलताय भाग वेगळा आहे, पण त्यांनी ते असं सगळं खरं वाटतंय काय वाटतंय त्यांनी, त्यांनी ते प्रूव्ह करून दाखव. आता हा आरोप झालेला आहे फक्त, यांनी माहितीचा अधिकार काढावा, त्याच्यानंतर त्यातून माहिती घ्यावी. काय म्हणतात साहेब, आता त्यांनी जो मुद्दा मांडला आहे की त्यांचं म्हणणं हे खोटं आहे, ऐका ऐका, ते म्हणतात की ग्रामसभेत हा मुद्दा आम्ही का उपस्थित केला नाही. मुळात सरपंच आणि त्यांची जी सत्ताधारी पार्टी हे वर्षातनं किती ग्रामसभा घेतात, हे महिन्याला ग्रामसभा कधी घेत नाही. नाही नाही सगळ्यात तुम्ही ग्रामसभा कुठे केलं का, तहसीलदारला कळवलं का इथं ग्रामसभा होत नाही, त्याला अधिकार आहे तेवढा. आणि तुम्ही ग्रामसभेत कधी विषय घेतला नाही, फक्त इलेक्शनच्या तोंडी इलेक्शन घेऊन राहिले मतदारांना एका विचलित करण्यासाठी. चुकीचं आहे, कदाचित कदाचित कदा 5 वर्ष होऊन झालं एकदा वेळ मिळाला नाही का. 15 ऑगस्टला होते, 26 जानेवारी या तर दोन कधी होतात, कदाचित त्यांना आज बोलायचं असेल. हा मग इलेक्शन म्हणून असं काही. आणि हे आमच्या परदनी पार्टीचे काय युती, मी त्यांना आधी आलो होतो तुमच्याकडे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की ही युती ज्या वेळेस घडली या संदर्भात आता मात्र सुधारणा आहे. अनेक सारे मुद्दे या ठिकाणी, मागच्या 5 वर्षाला काळे गटाशी जी युती केलेली होती, मग कसं काय इकडं काळे गटाशी युती केलेली होती, पण तेच आम्हाला गद्दार म्हणले. आमची 3 सीटं निघून आली, त्यांचे एकच आलं, त्याला आमचा दोष आहे का. आमच्या आमच्या पार्टीला नेता नाही, आम्ही सर्वसामान्य कामगार आहे, आमचे 15 कामगार आहे. असं काय 5-50 मतदान पण छटाकी म्हणून ते आमचा वापर करत होते, त्यांचा आमच्यावर विश्वास नाही. त्याच्यामुळे आम्ही आता म्हणजे 2 वर्ष
पहिले कोळी संघ होते नंतर त्यांची संघ गेलो आम्ही पण त्यांनी ही श्वास नाही टाकल्यामुळे आम्ही परत आमच्या कोळी गटाकडे आलो आणि कोळी आणि पर्जन हे एकच आहे एकच भाकडी तुकडी होती पूर्वीपासून एकच भाकडी तुकडी म्हणजे स्वर्गीय नामदेवरावजी पर्जने पाटील आणि आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे कोपरगाव तालुक्यात यंदा परिवर्तन होणार का 100% होणार 100% तुम्ही म्हणलात ना एकाच नाण्याच्या म्हणजे एकच आहे हो 100% होणार कोल्हे पार्टीचाच आमदार होणार 2024 ला कोल्हे पार्टीचा कोणी असो तो उमेदवार कोल्हे पार्टीचा 101% आमदार होणार म्हणजे आता मात्र मतदार बंधू बघिना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जर बोलके गावामध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळत असेल की आणि पर्जन आहे आणि कोल्हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे मला वाटतं कोपरगाव तालुक्यामध्ये परिवर्तन आता कदाचित होऊ शकतं तो भाग वेगळा आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता मी तुमच्याकडे येतोय की अनेक सारे त्यांनी मांडलंय की असं नाही होणार आहे हे खोटं आहे मग यांनी ग्रामसभेत मुद्दा का नाही मांडला तुम्ही ग्रामसभा गावात ग्रामसभा झाली की नाही झाली लक्षात घ्या आम्ही ग्रामसभेत हा मुद्दा मांडलेला आहे यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत यांची जी यंत्रणा आहे जे इथं प्रत्यक्ष उपस्थित असतात हे दुसऱ्याच्या जे म्हणजे थोडक्यात आपलं मत आहे की आपण जो एखादा ठराव घेतो ते हे ठराव वरच्यावर फाडून टाकले जातात हे ग्रामसेवकापर्यंत असलेले हे विरोधकांचे एकही ठराव आता सर्वात महत्त्वाचं हे जे मानतात हे साधं NOC सुद्धा देत नाही आमदारांच्या कार्यासाठी ग्रामपंचायत ताब्यात असल्या कारणाने यांनी तुम्ही एक जर विचार जर केला तर आजपर्यंत आमदारांमार्फत जे जे काम आले यांनी प्रत्यक्ष त्या गोष्टीसाठी NOC न देता आडताळच आणलेलं एक लक्षात घ्या म्हणजे एका बाजूने असं दाखवायचं की आम्ही गावाच्या विकासासाठी उभे आहोत आणि ते जे आहेत पर्जन्य गटाचे कार्यकर्ते त्यांचा जो मुद्दा होता की मागच्या वेळेस आमची सीटं काढलेत आणि आमची म्हणजे काळ्या गटाची सीटं पडलेत पर्जन्यांची निवडून आलेत तर याचं कारण त्यांनी शोधलं पाहिजे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांना आहे का आम्ही कुणाशी युती केली ना आम्ही कुणाशी प्रत्यक्षात कामात उतरलो तर हे त्यांनी एकदा लक्षात घ्यावं आणि आपल्यावर जो गद्दारीचा शिकाप पडलेला आहे हा आम्ही नाही टाकलेला आणि ते जर असं म्हणत असतील तर त्यांना तुम्ही एकदा विचारा की राजेश आबा पर्जने यांनी जे तेव्हा निवडून आलेत ते त्यांना मध्ये अभिनंदनासाठी तरी घेतलं का नाही मग मुद्दा आहे ना हे बघा जर ते जर प्रश्न त्यांचा जर गद्दारीचा विषयाचा असेल ते जर म्हणत असतील की काळेगट पर्जन्य गटाला गद्दार समजतोय तर एक लक्षात घ्या मग मला काय म्हणायचं आहे जर आम्ही गद्दारी केलेली तर त्यांच्या नेत्यांनी त्यांना अभिनंदनासाठी का मध्ये बोलवलं नाही का बाहेर बसून ठेवलं चार दिवसांनी का त्यांना परत यावं लागलं किंवा परत त्यांच्याकडे जावं लागलं असं त्यांचं असं वैयक्तिक म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं की ग्रामसभेला तुम्ही का बोलले नाही विषय असा आहे की ग्रामसभा एक तर मुळात तीनच होतात गावात त्यात होत्या राष्ट्रीय नाही वर्ष हां विषय असा आहे तर गावातील ग्रामसभेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर लोकांना माहितीच होत नाही गावात कुठल्याही व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा काय याचा कुठलाही निरोप विरोधकांना येत नाही आणि राहिला विषय त्यांचे सत्ताधारीच किती बसतात मुळात यांच्यापैकी विचारा किती जण असतात ठराविक मोजके जण असतात मान्य नाही मग एक लक्षात घ्या जर चुका नाही चुकीच्या पद्धतीनं कारभार करायचं ते तिथं बसल कोण आणि जे विरोधकांचे मुद्दे ते जर मी म्हणतो हे जर कधी मान्य करायलाच तयार नाही आज मी तुमच्या समोर जो भ्रष्टाचार केलेला म्हणजे भ्रष्टाचाराचा जो मुद्दा मांडलेला आहे हा ऑलरेडी त्यांना माहिती आहे की हा झालेला आहे पण आज मान्य आहे त्यांना मान्य आहे पण प्रत्यक्ष आज ते मान्य दाखवत नाही ते त्यांना माहिती आहे कुणी केलेला आहे कशा पद्धतीने झालेला आहे कशा पद्धतीने ते कामं ढिसाळ पद्धतीचे बनून प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनमध्ये तिथली जी टक्केवारी ती कशी मिळवलेली हे सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे फक्त आज विषय कसा की आज इलेक्शन आहे म्हणून त्यांना आता त्या गोष्टींना समोर जायचं तर आम्ही जो मुद्दा उचललाय भ्रष्टाचाराचा तो आज त्यांच्या जिवारी लागलाय कारण की तो इथून 5 वर्षात प्रत्यक्षात घडलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता तुमच्या दोन्ही गटाचे आरोप प्रत्यारोप आपण ऐकून घेतले पण सगळ्यात शेवटचा मुद्दा मला तुम्हालाच विचारायचा आहे तुम्ही खूप छान सुंदर बोलता म्हणून मी तुमच्याकडे परत एकदा येतो कदाचित त्यांनी हे जे आता एक विजन आहे त्यांचं भास्करराव पेरे हे गाव आपल्याला या ठिकाणी करायचं आहे असं त्यांचं विजन आहे मग याच्यामध्ये आज ताकद तुम्ही विरोधी गट आहात उद्या भविष्यातली ग्रामपंचायत निकाल लागेल काय सांगता येत नाही आपल्याला काय त्या संदर्भात आपण सगळं भविष्याची बात वेगळी आहे मग त्यामध्ये तुमच्या सर्वांचं जर त्यांनी मांडलंय भास्करराव पेरे सारखं आपल्या एक आदर्श गाव या ठिकाणी करायचं तर त्या शब्दाला तुम्ही किती उतरताल आता एक लक्षात घ्या त्यांनी भास्करराव पेरेंच्या ज्या म्हणजे संकल्पनेतलं गावाची जी मांडणी केली प्रत्यक्षात मला म्हणायचं जिथं विकास करायचा असतो तिथं भ्रष्टाचार नसावा हा महत्वाचा मुद्दा आणि सत्तेत कोणी असू सत्तेत काळे गट असो कोल्हे गट असो पर्जन्य गट असो त्यांनी गावाच्या विकासासाठी राजकारण केलं पाहिजे गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून जर राजकारण जर झालं तर गावातील सगळे प्रश्न सुटतील आणि मुळात म्हणजे शासनाच्या वतीनं वर्षाकाठी म्हणजे 5 वर्ष म्हणजे थोडक्यात 5 वर्षिक मिळून जवळपास 70 लाख रुपये निधी देतो तुम्ही जर बघितलं गाव
किती लोकसंख्येचं 900 लोकसंख्येचं, बाकीच्या गावांचे एक वाड तर आमचं एक गाव आहे पूर्ण. अशी परिस्थिती असताना एवढा निधी हा जर योग्य रीतीनं चांगल्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत योग्य पद्धतीनं राबवण्यात आला तर गावात तुम्हाला भास्करराव पेरेंचं काय करता याच्या 10 पट झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर त्यासाठी आमचं सहकार्य निश्चित असेल. परंतु आज आता जनमानसांमध्ये कळले की यंदा परिवर्तनाची नांदी आहे, यंदा परिवर्तनाची लाट आहे. कोणती ग्रामपंचायत की विधानसभा? ग्रामपंचायत सुद्धा आणि ग्रामपंचायत सुद्धा. आणि एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ग्रामपंचायतमध्ये जे निकाल लागतील तर तुम्ही प्रत्यक्षात नंतर बघणारच, विधानसभेचा त्या दृष्टिकोनातूनच आढावा असणार की ग्रामपंचायत कोणाच्या किती ताब्यात आहे याच्यावरूनच तुम्हाला ग्रामपंचायतमधून विधानसभेचं काय चित्र असेल हे स्पष्ट होणार आहे. तर एक लक्षात घ्या, आमचा सरपंच गावासाठी पूर्ण वेळ उपलब्ध आहे आणि त्यांनी फक्त एकच वसा टाकलेला आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी गावासाठीच राहणार आहे आणि गावासाठीच काम करणार. ग्रामपंचायत ही विधानसभेची एक छोटी विधानसभा मानली जाते, म्हणून त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना म्हणायचं आहे की यंदा परिवर्तन आमचं या ठिकाणी होणार आहे. ग्रामपंचायत जी कोल्हे परजणे घटाकडे आहे ती आता आमच्याकडे येणार आहे असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की बोलकी तालुका कोपरगाव आपण या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने या मतदार बंधू भगिनी या सर्वांशी, या ग्रामस्थांशी, सर्व जबाबदार नेतृत्व आहेत या सर्वांशी आपण चर्चा मसलत त्या ठिकाणी केली. अनेकांचे प्रश्न आहेत, अनेकांना त्या ठिकाणी सांगायचे, परंतु गावचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचं या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून अनेक सारे मुद्दे या ठिकाणी आहेत. विरोधक म्हणतात की आमदार आशुतोष काळेंनी एवढा निधी दिला. मला या विरोधकांना एकच म्हणायचं आहे, आमदार आशुतोष काळेंनी किंवा अशोक दादांनी बोलकीच्या नारायण नदी एकतरी बांधारा बांधला का आतापर्यंत? बोलकीला पाण्याची काय योजना केली? कुठला निधी दिला? आता रस्ता मंजूर केला, आता हे केलं, हे केलं नाही केलेलं काय? आम्ही केलेलं बोललो अजून नाव येते आलेला नाहीये अशी यांची कबूल करून सुद्धा तिच्यावर नाव अजून तुम्हाला दिसेल तिथं सुद्धा. दुसरी गोष्ट, हे जे म्हणले 5 वर्ष हे लोकशाही आहे, तुम्हाला इथं नाही न्याय मिळतो, तुम्हाला पुढे जा तहसील जाऊन न्याय मिळतो, काय तुमच्या चुका झाल्या असतील का नाही गेले? आमदार कोल्हे साहेबांनी शिक्षण संस्थाकडे या गावातले 90% पोरं 90% आज इंजिनियर झालेले त्या शिक्षणी संस्थांमुळे, आणि एवढं सहकार्य या गावाला लाभलं असताना मी तर या पोरांचं अभिनंदन करतो. निम्मे तिथं त्यांनी भेदभाव केला नाही. शिक्षण शैक्षणिक संस्थेचा विचार करताना कुठला राजकीय पक्षाचा विद्यार्थी असं काही बघितलं जात नाही, त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे. बोला सर. विरोधकांनी जे मुद्दे मांडलेत की आम्हाला ग्रामसभेमध्ये बोलून देत नाही, हे येत नाही. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, तुम्हाला जर इथं बोलून देत नाही आहे तर तुम्ही पुढं याच्यात तहसील कार्यालयात कंप्लेंट करू शकतात, पुढं जाऊन एक कलेक्टर साहेबांकडे कंप्लेंट करू शकता आणि तुमचा हक्क तुम्ही बजावू शकतात. पण काय झालेलं, विरोधकांनी 5 वर्ष त्यांची जी भूमिका होती विरोधी पक्षाची तीच नाही पण केली. आज कदाचित आज बोलायचं असेल, आज त्यांची त्यांना ते आठवलं की आपण विरोधी पक्षात होतो ना. त्यांनी छान वाचलं ते हो, पण वाचून ते 5 वर्षात वाचायला पाहिजे होतं. आणि दुसरा त्यांचा जो मुद्दा आहे की आमचे आता इथून पुढे होणारे जे त्यांचे होणारे त्यांच्याप्रमाणे होणारे जे सरपंच हे गावासाठी 24 तास उपलब्ध राहतील. पण आमचा हा आमचा इतिहास आहे, आमचे सरपंच याच्या आधी 24 तास लोकांसाठी उपलब्धच होते. म्हणजे त्यांना म्हणजे तुम्हाला म्हणायचं त्यांना ऑफिसमध्ये पाहिजे, तुम्हाला जनतेच्या मनात पाहिजे, असं पाहिजे तुम्हाला ऑफिसमध्ये पाहिजे. एक लक्षात घ्या, आता त्यांनी जो मुद्दा मांडला की सरपंच मी जे बोललो की 24 तास गावासाठी वेळ देणार, आता एक लक्षात घ्या जो माणूस 24 तास गावासाठी उपलब्ध असणार आहे म्हणजे तो नक्की कसा असणार आहे? मुळात त्यांना हा प्रश्नच समजला नाही किंवा माझं उत्तरच त्यांना कळलं नाही. 24 तास उपलब्ध असणार आहे म्हणजे तो जनतेच्या सोबत असणार आहे, जनतेच्या प्रश्नांच्या सोबत घेऊन तो ऑफिसमध्ये बसून काम करणार. असं नाही की 24 तास उपलब्ध म्हणजे घरात बसलेला आणि कार्यालय तसंच होच पडलेलं, अशा पद्धतीची भूमिका आमच्या सरपंचाची नाही. हे प्रत्यक्षात ग्राउंड फील्डवर जे काम चालू आहे ते प्रत्यक्ष पाहणे. मी म्हणतो 15 वर्षापासून 20 वर्षापासून सत्तेत असलेले जे राजकारणी आहेत आजचे, यांनी कुठलं कॉन्ट्रॅक्टचं काम चालू असताना प्रत्यक्ष त्याची पाहणी केली नाही. ते काम तो इंजिनियर योग्य पद्धतीने करतोय की नाही करतोय, त्यात किती प्रमाणात तो आलेल्या मटेरियल बिल ऑफ मटेरियल प्रमाणे तो निधीचा योग्य वापर करतोय की नाही, हा मुद्दा त्यांचा काहीच नाही. यांनी कोणी कोणी लक्ष दिलं नाही. मी काय सांगतो की यांनी जर ते लक्ष दिलं असतं तर तो भ्रष्टाचार झाला नसता ना. म्हणजे तुम्ही अजून त्या मुद्द्यावर ठाम आहे? मी ठाम आहे त्या मुद्द्यावर, काय बदल नाही करणार. नाही नाही, मला काय म्हणायचं, हे जे म्हणतायत की माझ्यानंतर जर तुम्हाला कोणी विचारलं खरं परत एकदा सांगा का, हेच सांगणार का? मी हेच मुद्दे तुम्हाला सांगाल, हा भ्रष्टाचार सरळ लोकांनी बघितलेला नाही आणि सर्वसामान्य जनतेला समजतो ना. मी म्हणतो तुम्ही जर ऑनलाईन अप्लाय केलेलं आहे, ऑनलाईन अपलोड केलेलं आहे, तर त्या पद्धतीने तुमची इथं वस्तू दिसायला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही फक्त बोलताय असं बोलता नाही, तुम्ही खरंच बोलताय? मी खरंच बोलतोय, हे प्रत्यक्षात आहे. तुम्ही वाटलं असतं या तुम्ही ऑडिट करा त्या कामांचं की हे काम किती रुपयात होऊ शकतं
शकतो आणि ऍक्च्युअल मध्ये बिलात दाखवलेलं याचा करता मी मुद्दा विचारला कारण तुम्ही सगळे मित्रत्वाचे आहे सगळे सोरिकीतले आहे मला वाटतंय बोलायचं म्हणून काय बोलणार नाही आणि आज आज जे डॉक्टर आशुतोष नाही डॉक्टर आशुतोष जे भूमिका घेत आहेत की आम्ही वरती वरिष्ठ लेवलला काय गेलो नाही तर मला असं म्हणायचं की त्यांना जर एवढं विकासात्मक राजकारण करायचं तर आम्हाला त्यांनी वेळानुच नाही ना बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना जर विकासाचा एवढा जर विचार आहे ऐका एक लक्षात घ्या तर मग मला काय म्हणायचं की त्यांनी हा मुद्दा इथपर्यंत येण्यासारखं कामच करू त्यांनी तिकडे जाण्यापेक्षा तुम्हीच का खरं काम नाही केलं असं त्यांचं म्हणणं तुम्ही का त्या ठिकाणी आमची का वाट बघत होते तहसील कार्यालयात आम्ही जावं त्या ठिकाणी सगळं काही बोलावं तुम्ही याच ठिकाणी का मुद्दा क्लिअर नाही केला त्यांच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं आहे भ्रष्टाचार आहे आमच्या दृष्टीने भ्रष्टाचार नाही आहेत आमचं हे म्हणणं आहे की ते जर आज जे सांगताय ही गोष्ट त्यांनी आधीच करायला पाहिजे होती सरकारने भरपूर गोष्टी दिल्या आहेत माहितीचे अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी ती माहिती काढावी आणि ते प्रूव्ह करावं प्रूव्ह झालं तर काय ज्याला शिक्षा होती त्याला होणारच आहे आणि ज्यांनी नाही भ्रष्टाचार केला आम्हाला आमचा कॉन्फिडन्स आम्ही भ्रष्टाचार नाहीच केला त्यांनी आज आरोप केलेले त्यावर मी बोलतोय की आरोप जर करताय तुम्ही तर तुम्ही याच्या आधी का नाही गेले हा माझा प्रश्न आहे त्यांना फक्त हा आजच का पाच वर्षात मागचे पाच वर्ष कामं झालेली आहेत मागच्या पाच वर्षात गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही जे विकास झालाय त्याला नाही बघत आहे तुम्ही त्या विकासातला भ्रष्टाचार काढताय मग त्याला अर्थ नाही झाला भ्रष्टाचार नाही ना तुम्ही बघताय मी हेच बोलतोय माझा शब्द समजून घ्या हे त्यांचं म्हणणं आहे ही गोष्ट त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली काढावी इम्प्रूव्ह करावी अजूनही तेच चालणार आहे ते म्हणणार भ्रष्टाचार झाला आम्ही म्हणणार नाही झालं पण ही गोष्ट एक आव्हान केलंय की तुम्हाला जे आव्हान तुम्हाला जे म्हणताय तुम्ही भ्रष्टाचार हे सगळं भ्रष्टाचार तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला सादर करा कारण आम्ही स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या विचाराने चालतोय आणि त्या ठिकाणी खरं चालतो असं त्यांचं म्हणणं आहे बाकी तुम्ही तो काय भ्रष्टाचार असेल आता त्यांनी जो भ्रष्टाचाराचा मुद्दा जो मांडलाय की आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवी ठीक आहे आम्ही माहिती मागवतो तुम्ही स्वाक्षरी द्या सर्वांनी की ह्या सदर कामासाठी आमची सर्वानुमती परवानगी की गावात जर भ्रष्टाचार झालेला आहे सत्ताधाऱ्याने जर भ्रष्टाचार केलेला नाही हा नाही नाही एक लक्षात घ्या मला काय म्हणायचं माहितीचा अधिकार ठीक आहे ऐका एक लक्षात घ्या माहितीच्या अधिकाराखाली जर आम्ही माहिती मागवली उद्या जर आम्ही त्यांच्यावर थेट जर कारवाई केली तर यासाठी तुमचं समर्थन असेल का जर तुम्हाला तो चुकीचं वाटत असेल तर हे तुम्ही त्यांना एकदा विचार त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही माहितीच्या अधिकाराखाली गेलो आणि खऱ्या अर्थाने जर एखादं चूक सापडली तर त्याला जबाबदार कारण आम्ही बोलतोय गावाच्या विकासाकरता बोलतोय त्यांचं म्हणणं आहे की मी बोलकी गावचं आहे मला गावची कुठल्या प्रकारचं नाव कुठं खराब करायचं नाही पण जर मी माहितीच्या अधिकाराखाली गेलो आणि एखादं नाव जर त्या ठिकाणी सापडलं आणि त्या गावाला जर त्या अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्या तरी ठिकाणी कुठेतरी खराब होणार आणि न कळतपणे काळे आणि कोल्हे हे दोन राजकारणातले मातब्बर नेते यांचं नाव खराब होणार मग मी माहितीच्या अधिकाराखाली गेलो आणि एखादा चुकीचा जर सापडला तर करायचं काय आम्हीच बोलतोय माहितीच्या अधिकारात जाण्याकरता एका व्यक्तीने जरी तो ऍप्लिकेशन केलं तर त्याला ती योग्य माहिती ही शासनाला द्यावीच लागते ग्रामपंचायत असो तालुका स्तरावर पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या ठिकाणी ही माहिती सर्व कागदपत्री त्या ठिकाणी उपलब्ध केली जाते तुमचं नाव सांगा सर विश्वास महाले संचालक संजीवनी सहकारी साखर कारखाना अवघ्या काही क्षणापूर्वीच ज्यांचं या कार्यक्रमाशी ते जोडले गेले सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय विश्वासराव महाले कारण त्यांच्या नावात तेवढा विश्वास आहे म्हणून ते विश्वासानं एवढं बोललेत की माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही असं काही करू शकतात त्यांच्याकडनं आले ठीक आहे सत्ताधारी जे म्हणतायत की माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती घ्यावी आणि थेट प्रत्यक्ष विरोध दर्शवा त्या गोष्टीसाठी तर आमची तयारी त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु त्यांनी त्यानंतर अशी भूमिका घेऊ नये की तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने करता ह्या गोष्टीमुळे गावातील अंतर्गत कुणाचा व्यक्तीचे बदनामी होते किंवा अंतर्गत वाद वाढू शकतात तर आम्हाला एक सांगायचं जर तुम्हाला त्या पद्धतीने जायचं असेल आणि तुमची तयारी असेल तर आमची तयारी कधी पण तुम्ही सगळे सोयरिकीतलेत ना हे बघा एक लक्षात घ्या विषय असा आहे जर तुम्हाला नियमाने काम करायचं असेल तर तुम्हाला नियमात स्वतः अगोदर बसावं लागेल जर तुम्ही दुसऱ्याला नियम सांगत असाल तर आम्हाला नियमाप्रमाणे मग जावं लागेल बोला आमचं जे गाव आहे ना पूर्ण मामा भावाचं गाव समजलं जातं मामा भाव बघा आता तुम्ही एकीकडे भ्रष्टाचार बोलता दुसऱ्या म्हणून आमचा यांच्याशी संबंध आहे आमच्या यांच्याशी प्रत्येकाचे एकमेकाशी नातेवाईक संबंध आहे लग्नाचे संबंध आहे सगळे संबंध आहे ओके म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडला की तुम्ही भ्रष्टाचार काढा आम्ही यांना म्हणजे आमच्या गटाला सांगितलं आपल्याला काही कोणाचं काही काढायचं नाही आपलं विजन एकच आहे फक्त सुधारणा विकास म्हणजे तुम्ही थांबलात आता हे बघा भ्रष्टाचार काढायचा असेल तर आम्ही भ्रष्टाचार तुम्ही जर ते जर म्हणत असेल काढायचं तर मी उद्यापासून तयारी लागतो काढतो भ्रष्टाचार जर झालेला असेल तर मिळेल नसेल तर नाही मिळणार दोनच गोष्टी त्यांची तयारी बोलकी ग्रामपंचायत 2023 तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर अगदी त्या ठिकाणी काळे कोल्हे आणि सगळ्यात महत्वाचं परजणी या तिन्ही गटाच्या वतीने ही सार्वत्रिक निवडणूक लढवली जाते आणि ही लढवण्याची ताकद धुरा
मला वाटतं या उपस्थितांनी सगळ्यांनी आपापल्या हाती घेतली आहे, कारण प्रत्येकाकडे एक लक्षात घ्या, राजकीय पक्ष आले, राजकारण त्यात शब्द आला, निवडणुका त्यात शब्द आला, आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आला प्रत्यारोप आणि आरोप. हे दोन्ही शब्द येतात आणि सगळ्यात महत्त्वाचा एकाच शब्दाने तो गोड होतो, शेवटचा कार्यक्रम म्हणजे भ्रष्टाचार. या शब्दाने तो गोड होतो. भ्रष्टाचार शब्द आहे, अनेकांच्या डिक्शनरीत नाही येते, कसा कुठे जाणवला तो भाग वेगळा आहे. खरं खोटं, खरं आलं म्हणजे खोटं आलं, सत्य आलं म्हणजे असत्य आलं, सुख आलं म्हणजे दुःख आलं. आणि या सगळ्या गोष्टीला मला वाटतं राजकारण आलं, निवडणुका आल्या, तर भ्रष्टाचार सुद्धा हा शब्द त्या ठिकाणी आला. असं असतं का, ज्या ज्या वेळेस इलेक्शन येतात तर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात, पण सत्य काय असतं हे कोणालाच माहीत नसतं. पण आम्ही सत्ताधारी आहोत, 20 वर्षापासून आमच्याकडे ग्रामपंचायत आहे, आणि ह्या गावात जर म्हणाल विकास जो झालेला आहे, स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय बिपिनदादा कोले, विवेक भैया कोले आणि स्नेहलाल तताई कोले यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही कोले परिवाराच्या समवेत या ठिकाणी ज्या कोले साहेबांनी कायम आपल्या उभ्या आयुष्यात बोलखीवर प्रेम केलं आणि कामाचा ध्यास घेतला, पाणी असू, रस्त्याचं असू, कुठलंही सार्वजनिक काम करण्याचं काम, महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी, त्यांच्या काळात मुकणेची या ठिकाणी निर्मिती झाली. 1989 साली ज्यावेळेस 3 महिन्यांनी रोटेशन आलं आणि पूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली, त्यावेळेस संपूर्ण तालुक्यात संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फत प्रत्येक गावात ओढे नाले या ठिकाणी अडवले गेले आणि छोटे छोटे बंधारे त्या ठिकाणी निर्माण झाले. त्या छोट्या बंधाऱ्याने असेल, मुकणे धरण असेल, वालदेवी असेल, कश्यपी असेल, या माध्यमातून कोले साहेबांनी धरणाची निर्मिती केली, त्याचा पाठपुरावा केला. म्हणून 94-95 सालापासनं आपल्या कालव्यांना त्या ठिकाणी रोटेशन मिळायला लागले. काही वर्ष जवळजवळ 10 ते 12 वर्ष आपल्याला मुकणे धरणाचं त्या ठिकाणी पाणी मिळालं, त्यामुळे आपली शेती सुजालाम सुपालाम झाली. जे धरण 7 TMC आहे, ज्याचा एक्सप्रेस कालव्याद्वारे मराठवाड्याला पाणी जातं, त्या धरणावर देखील 2.5 TMC पाणी हे कोपरगाव तालुक्या करता म्हणजे सिंचनाकरता, 4.5 TMC पाणी हे मराठवाड्याकरता अशी तरतूद करून त्या ठिकाणी आपल्याला या धरणांचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. सध्या आता तर दुष्काळच आहे, जे आज हे सांगता आम्ही विकास केला विकास केला, आम्ही जे जे कामं केलेले आहे आत्तापर्यंत, ही सर्व लिस्ट आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला दिलेलीच आहे, त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. परंतु या संपूर्ण गावात आत्तापर्यंत हा जो विकास झालेला आहे, हा त्या माध्यमातूनच झालेला आहे. आले लक्षात, संपूर्ण पाणी योजना असतील, आता सुद्धा ही जी पाणी योजना जी चालू आहे, ही योजना देखील 60 लाखाची या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चालू केलेली आहे. रस्ते झालेले, वाड्या वस्त्यांवर पाण्याची या ठिकाणी पुरवठा केलेला आहे. स्मशानभूमी असेल, स्मशानभूमी झाली, शेड झालं, स्मशानभूमीचा रस्ता झाला. शेवटी ही ग्रामपंचायत आहे, आमचं गाव छोटं आहे, 1300 लोकसंख्येचं हे गाव आहे, इथं काय फार मोठा निधी येतो असं काही नाही. आलेल्या छोट निधीमध्ये 1-1.5 लाख, 1.5 लाख या पलीकडे निधी येत नाही, त्याच्यातून भ्रष्टाचाराला होण्यासाठी वावच नाही मुळात. आणि हे भ्रष्टाचार जर झाला असेल आत्तापर्यंत 20 वर्षात, तो त्यांनी ते सिद्ध करून द्यावी. आता ग्रामपंचायत आहे म्हणून विरोध करणे हे चुकीचं आहे, हे विरोधक असल्यामुळे हे आरोप करणार आहे, ह्या आरोपाला आम्ही भेग घालत नाही.
आता तुम्ही त्यांनी अगदी 20 वर्षात सांगितलं, तुम्ही सुद्धा तिकडे दोन मिनिटात सांगतो माझं आमच्या विश्वासांना आता जे बोलले त्यांनी सगळं काही सांगितलेलं आहे. मी आदरणीय शंकररावजी कोले यांचा वारसा चालवत आहे. कसा मी ते सांगतो, कारण मला माझ्यावर तुम्ही आरोप केलेत की तुम्ही कोले याच्याकडनं इकडं आले, तसं नाही झालेलं. यशवंतराव चव्हाण काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शंकरराव कोले स्वर्गीय शंकरराव कोले ज्या दिवशी हे झाले त्या दिवशीसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे हे होते. यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जाऊन तिकडं पलटी मारली, दुसऱ्या पक्षात गेले. मी तिथंच पक्षात आहे, तो जो माझा आरोप आहे तो माझा मी फक्त खोडून काढतो, बाकीचे सांगते. मी आहे तिथंच. ओके, ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक अत्यंत सुंदर अशा मुद्द्यावरती मांडले की माझं मन माझा विकास हा त्याच ठिकाणी आहे, परंतु माझ्या अगोदरच्या नेत्यांनी काय केलं, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बोलस. आता आताच त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत गावाच्या विकासासंदर्भातील किंवा स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब यांनी केलेल्या कामाबद्दल, मुळात पहिला मुद्दा हा आहे की गावातील तुम्ही जे आज प्रश्न विचारता ते गाव पातळीवरील ग्रामपंचायतच्या संदर्भातले. तुम्ही जर तालुका पातळीवरील जर प्रश्न विचार जर घेतला तर तसा जर विचार केला तर मग तालुक्यातील दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये मोलाचा वाटा कोणाचा होता, बरोबर आहे. त्यानंतर मुळात आशा खंडातला दुसरा सहकारी साखर कारखाना निर्मितीमध्ये मोठं योगदान कुणाचं होतं, हे जर मुद्दे आम्ही जर तालुका पातळीवर गेलो तर तालुका पातळीवर मुद्दे हे दोन्ही नेत्यांचे त्यांच्या त्यांच्या लेवलला योग्य आहेत. परंतु आज मला काय म्हणायचं की आज आपण प्रश्न विचारतो ते ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत इलेक्शन, बरोबर, ठीक आहे, बोला. बाकीचं काही नाही, आपण कारखान्याचं इलेक्शन लढत होतो का आमदारकीचं होतं हेच मला कळणं सगळ्यात महत्त्वाचं. ग्रामपंचायतीचं विषय होता आणि हा विषय भरकटला गेला आलं का ध्यानात, ते वरच्या नेत्याने काय केलं आम्हाला माहिती, त्यांना माहिती. सगळ्यात महत्वाचं इलेक्शन किंवा ही निवडणूक जी होती ही ग्रामपंचायतीची होती. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अंबरनगर. मी यायच्या आधी सांगितलं होतं गावाचं नाव बोलकी आहे, लोक काय बोलतात मला माहित नाहीये, लोक खूप सारे बोलायला लागली आहे, कारण शेवटचा टप्पा कुठं सापडतोय. आता मात्र कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण जाणार आहोत. संपलं, आता जाहीर प्रचार या ठिकाणी संपलेला आहे. आता आपल्याला परवा मतदानाच्या रूपाने विरोधकांना त्यांची काय म्हणते त्याला जागा दाखवून देऊ, एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि मी थांबतो. तुमच्या नावातच विश्वास असल्या कारण तेवढा खूप मोठा विश्वास तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही विरोधकांना दाखवून द्याल. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, एका या भाऊंचं मत ऐकल्यानंतर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत, बोला. आत्ताचे जे सत्ताधारी त्यांनी दंड ठोपटलेत निवडणुकीसाठी की आम्ही सत्तेत पुन्हा बसू, परंतु आमचंही त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही ज्या क्षमतेने ताकदीने उभे आहात त्या क्षमतेनं आमचा देखील उमेदवार या मैदानात उतरलेला आहे. निश्चितच जर जनमत बघितलं तर गावात निश्चित परिवर्तनाची लाट आहेत आणि येत्या रविवारी दिनांक 5/11/2023 सकाळी 7 ते 5:30 लोक मतदान करणार आहेत आणि ते मतदान हे निश्चित ह्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि सर्व लोकांच्या सहभागातून एक विकासाभिमुख असा सरपंच या गावाला या निमित्त मिळणार आहे आणि आमचा जो सरपंच आहे तो निश्चित या ठिकाणी विजयी होईल ही आशा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 निमित्ताने या सर्व मतदार राजांशी आपण एक सुज्ञ बुद्धे चांगल्या पद्धतीने चर्चा केली. अनेक विकासाचे मुद्दे, अनेक सुधारणा त्या ठिकाणी होणार आहे, विजन खूप सारे आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आशीर्वाद रूपी शुभेच्छा आहे त्यांच्या सगळ्यात महत्वाचे चांगले आहेत. या निमित्ताने S24 वृत्त या मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी जे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जे उमेदवार आहेत या सर्वांनाही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. मतदारांना सुद्धा सांगतो तुमचं मन एक 4 बोटं नव्हे ही 5 बोटं, 5 बोटांची पॅक केल्यानंतर मन तयार होतं, मनगट तयार झालं आणि मनगटाचं रूपांतर तुम्हाला मनामध्ये जर उघडायचं असेल तर एका बोटावरती चालावं लागेल आणि तेच बोट दिनांक 5/11/2023 अगदी विहित दिलेल्या शासन दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला केंद्रात त्या ठिकाणावर जाऊन मतदान ठिकाणावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजवायचा आहे. हे दोन्ही परिवार किंवा दोन्हीही या तिन्ही गटाच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं उमेदवारांना मी एक छोटीशी विनंती करतो की कोणी उमेदवार व्हा पण गावचा विकास हा तुमच्या सर्वांच्या हाती आहे, कारण मतदार राजा हा सुज्ञ आणि तज्ज्ञ बुद्धीचा आहे. याच ठिकाणी थांबतो.